ಆನತಂದಲೆ ಅಂತಂದಲೆ ನಾನು ತಂದಲ್ಲಿ ನಾ ರೇಣುಕ ಸದಾ ಬೇರೆ ಮಾಡೆ ನನ್ನ ರಾಜಗೆ ಭಗತಾಂತ ತಾಲಾವೆನ ಅಣಕೇಲೇ ಅಕ್ಕ ಮಾತ ಯಾಸಗನ ಯಾಸಗೆ ಭಗತಾಲ ಮೇಳಾವೆನ ಅಣಕತ ಬಾಯಿಲ ವೇಲಿ ಆಯ್ ಕಾವಿನ ಪರಶುರಾಮ ಜನ್ಮಾಚಿ ತಂದೆಲ್ಲಿ ನಾನು ಪರಶುರಾಮ ಸಾಗ ಜನ್ಮ ಕಸಲ ಆಯ್ಕವ ಭಗತಾನಿ ತಂದೆಲ್ಲಿ ನಾನು ಗುರು ಮಹಾದತ್ತ ನಾಜಿ ಪಾಟೀಲ ಕಥಗೆ ಗಾಯಕ ಪ್ರತೀಕ ಪರಶುರಾಮ ಜನ್ಮ ಕಥ ಪರಶುರಾಮದ ಜನ್ಮ ಕಸ ಝಾಲ हा वीर बालक कसा या भूमीवर उतरला भाविक भक्ताने माता बहिणीने कथेमधून ऐकायचं हाय. रेणुका माऊली कल्प वृक्षाची सावली बायनो साऱ्या जगाची जगजननी माता. कुणी रेणुकाला आवडीने प्रेमाने हाक मारली तर रेणुका भक्ताच्या हाकेला धावून येते अशी दयाळू मायाळू कृपाळू मायाळू ही रेणुका माता. या रेणुकाबद्दल काही लोकांच्या मनात गैरसमज आहे. काही काही लोकांच्या घरात रेणुका देवी नाही तर त्या घरातले लोक काय म्हणतात हं भंडारा लावून घ्यायचा नाही भंडाराला की यल्लामा घरला येते प्रसाद खायचा नाही प्रसाद खाल्ला की देव घरला येते देवाच्या डोक्यावर का परिणाम झाला वे कुणाच्या बी घरला जायला. हे डोक्यातला पहिला गैरसमज दूर करा. भंडारा लावला तिचा प्रसाद खाल्ला म्हणजे देव कुठलाच घरला येत नाही. काही लोक कित्येक देवाची भक्ती करतात यज्ञ होम घालतात किती मनापासून जीवापाड देवाची भक्ती करतात तिथं ते रेणुका जाईत नाही तिचा भंडार लावला आणि प्रसाद खाल्ला म्हणजे घरला आली देवी. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. देवावर श्रद्धा ठेवा करा अंधश्रद्धा बाळगू नका बायांना. ही अंधश्रद्धा म्हणजे ह्या भारत देशाला लागलेली कीड आहे बायांना. कीड बळी पडू नका. देवाची भक्ती केली तर देवी प्रसन्न होते. खरं भंडार लावला प्रसाद खाल्ला देव घरला येतो हे मात्र चुकीच आहे. असा कुठलाच देव त्याचा अंगार लावला म्हणजे घरला येत नाही. आता तुम्ही काही जण काय म्हणजे देव घर रेणुका घरात नाही गणपती तर वर्षाला पूजताय का नाही घरात गणपती आणताय ना. मग गणपती आल्यावर गवर पण घरी पूजताय तुम्ही. मग ही गवर म्हणजे कोण आहे. ही गवर म्हणजे रेणुकाच आहे. ही रेणुका मूळची सती हिमालय पर्वताची हिमकन्या दक्षराजाची कन्या पार्वती शंकराची पत्नी पार्वती आणि गणपतीत आपण पुजतोय ती गवर आणि हीच रेणुका. असे अनेक अवतार रेणुका देवीचा आहेत. मनापासून भक्ती करा. खरं देवीबद्दल गैरसमज करून घेऊ नका. ती आई आहे भक्तानो आपली. तिला सर्वच लेकर समान आहेत. मनापासून भक्ती करा. देवीला हाक मारा. नक्की तुम्हाला प्रसन्न होईल. नक्की तुमची इडापिडा बाजूला घालवल आणि तुमच्या मनातली कोडी तिडी ही रेणुका देवी सोडवल. पण गैरसमज मात्र देवाबद्दल करून घेऊ नका. ह्या परशुरामाचा जन्म कसा झाला आपल्याला ऐकायचं आहे. 12 वर्षाचा वनवास लागला होता माझ्या रेणुकाला. रेणुका ज्यावेळी 12 वर्षाची झाली तेव्हा रेणुराजाने तिच्या नवसाची पूजा मांडली होती. म्हणून रेणुकाला मानवाच्या तळ्याला पाठवलं होतं 5 रंगाची 5 फुलं घेऊन ये जा म्हणून. 12ची टायमिंग चुकवायची नाही. 12च्या आत पूजेला हजर व्हायचंय. कुणाकडे बघायचं नाही. कुणाबरोबर बोलत बसायचं नाही. कुणाकडे बघून हसायचं नाही. रेणुका फुलाला चाललीस मानवाच्या तळ्याला. पहिल्या फुलाला हात घातलीस आणि ते जो फुल जमिनीला पडले तर दुसऱ्या फुलाला रेणुका हात घालायचा नाही.
दुसऱ्या फुलाला हात घालायचा नाही असं रेणू राजाने रेणुकाला सांगितलं. जा एकाने मन एकाने मन हातात फुलाची करंडी घेतली माझी रेणुका घेते मानवाच्या दळ्याला फुला नाही ला. खरकळीच्या नारदाने कळ लावली होती उमतीचं पैलवान दोन तिथं सोडलं होते दोन उमतीचं पैलवान सोडलं होतं बायानो उमाना टिमाना रेणुकाची कळ काढा तिची बाराची टायमिंग चुकवा तिला फुलं मिळता का म्हणे 33 कोटी देवात रेणुराजाचा अपमान झाला पाहिजे तिला कलंक लागला पाहिजे अशी तिची छेड काढा. ह्या देवात हा नारद नारदाने उमतीचं पैलवान सोडलं माझी रेणुका पहिल्यांदा मानवाच्या दळ्याला गेली फुला नाहीला रेणुकाचं रूप दिसायला देखण होते. 12 वर्षाची रेणुका चांदाला म्हणती उगो नको सूर्याला म्हणती मावळू नको असं चटक चांदी वाणी रेणुकाचं रूप दिसायला वयानो रेणुकाला बघताच उमाना टिमानाच्या तोंडातून लाळ लागली गळायला. काय बाई दिकणी दिसती काय पुरगी दिकणी दिसती आग हाय आग. मग गड्यासनी सवय नाही हे देवाधिकार बिघडलं माणसापर्यंत येऊन पोचलं. आता देवाधिकार बी असं घडत होत मग आता काय गडी नाहीत घरात बायका केवढ्या पण देखणी असू द्यात. खरं बाहेर कुणाची बायकोली कुणाची दिकणी बघितली तरी भाडे म्हणजे काय माल आहे नाही अगेनच्या डोळ्यात चटणी टाकली एवढी आ दुसऱ्याच्या बायकासनी पोरीसनी माल म्हणत्यात. ही घांडरी सवय सोडा संसारात एकच बायको घ्यावी बाहेर हजार बायका केल्या तर काय उपयोग होत नाही हाय तोर काढून घेते आता सगळे सपले की नको त्या जागेवर लात मारून काढत्यात बाहेर हे लक्षात असावं. मन चंचल ठेवू नका मग ती बाई असो अगर पुरुष असो ज्यानं मन मन चंचल ठेवलं त्याच्या घरात लक्ष्मी कधीही नांदत नाही तो माणूस भिकारीच होत. मन चंचल ठेवू नका भक्तांनो मन चंचल ठेवू नका. एकच बायको संसारला एकच नवरा संसारला घ्या पण विपरीत बुद्धी घेऊ नका. विनाशकाळी विपरीत बुद्धी माणसाचा विनाश जवळ आला की माणसाला नको त्या गोष्टी सुचते. आता बघा भक्तांनो मन चंचल ठेवू नका पापी बनू नका. संसार एकाच बायकोर उभं करा संसार एकाच नवऱ्या उभं करावा यानं ही माझी प्रत्येक बायकासनी विनंती आणि पुरुषासनी पण विनंती. जग फार बदलले भक्तांनो कलियुगाचं वारं माणसाला झोंबायला लागले. सांगा एक एक बाया असे जग आता असं आहे पहिली नवरा बायको वेगळी आणि आताची नवरा बायको वेगळीच आहेत बायांनो. आता काय काय ठिकाणी एक एक गडी 10 बायका बाहेर ठेवतोय आणि घरात बायको तुझ्यावर लय माझं प्रेम आहे तिला पण वाटते आपला नवरा लई साजरा लई चांगला माझा नवरा. खरं बाहेर नवरा काय काय करामती करलाय ते कुठं ग तुला माहितीये काय एक एक साध भोळवी नवरा असत्यात. ह्या जगात हे कलियुग आहे या कलियुगात कुठलाच पुरुष आणि कुठलीच बाई चुकूनच कुठतरी जातीवंत अब्रुवंत माईची माऊलीची लेकी आणि मुलं आहेत ते अब्रूला जगून जगतात. पण काही काही ठिकाणी एक एक बायका चार चार नवऱ्याचा संसार करायला लागले. आता एक एक बायका एक एक नवरे 10 बायका बाहेर ठेवायला लागल्यात. तर हे करू नका भक्तांनो हे चुकीचं आहे हे पाप आहे आणि हे कुणीही करू नका. तुम्ही माणूस म्हणून जगा बघा उगत कसं पण वागू नका. एकच नवरा एकच बायको संसारला घ्या आणि संसार सुखाचा करा बघा हे जरूर तुम्ही ऐकावं. बघा आता रेणुका गेली मानवाच्या दळ्याला फुला नाहीला रेणुकाला बघतात उमाना टिमाना लागलेत ग पापा करमान बघायला. रेणुका म्हणती ए दादानो मी 12 वर्षाची रेणुका 5 रंगाची 5 फुलं मला पाहिजेत द्या बरं मला. उमाना टिमाना म्हणतात अगे रेणुका तुला एकटीच कसं ग तुझ्या बापाने लावून दिले. रेणुका म्हणती आज 9 सत्वाची पूजा माझ्या घरी बापाने मांडलेली आहे 33 कोटी द्याव आल्यात सत्यनारायण चौरंगावर बसल्यात द्या बरं फुलं मला. उमाना टिमाना म्हणतात 5 फुलं का सगळा मळा तुझ्या नावावर करतो. रेणुका आम्हाला करून घे. रेणुका म्हणते 12 वर्षाची मी रेणुका तुम्हाला दादा म्हणतोय कळत कसं नाही मला द्या फुलं उगच नको ते वेळ लावू नका. वडील माझे वाट बघा लागल्यात उगच वेळ होईल पूजा मोडल माझे तुमच्या पाया पडतो खरं द्या फुलं. काही केल्या तर रेणुकाला ते उमाना टिमाना बदनात बायानो तिची कळच काढायला लागली. रेणुकाला म्हणजे दुःख वाटायला लागलं. रेणुका म्हणती वेळेत वेळ लावायला लागल्यात घोळ घालायला लागल्यात 33 कोटी द्याव नाराज होऊन जातील बापाचा माझा अपमान होईल सत्यनारायण चौरंगावरून खाली उतरतील काय करू आता म्हणाले. रेणुकाला कसरेच वाटायला लागले. रेणुकाच्या जीवाला मनाला वाईट वाटायला लागले. रेणुका म्हणते तुमच्या पाया पडतो फुलं द्या मला ठीक आहे. रेणुका फुलं देणार खरं काहीतरी दिलं पाहिजेस तू
बाजारात गेलो तर पैसे दिले तर आपल्याला काय पाहिजे ते मिळते. उमानटी म्हणा म्हणते रिकामी झालीस तुला फुलं कशी द्यायची, तेव्हा आम्ही काय मागतो ते जे सांगाल ते करायचं. सांगा की म्हणली उमानटी म्हणा म्हणते 12 वर्ष झालं तळ खणताव, या तळ्याला पाणी नाही. रेणुका या तळ्याला पाणी लाव, तू इतकी सत्वाची आहेस नवसाची आहेस. 33 कोटी देवाल्या सत्यनारायणच्या पूजेला नवसाची पूजा का तुझ्या बापानं घरात मांडल्या, तेव्हा तू किती सत्वद्वारे आहेस. तर यावा तळ्याला पाणी लाव, 12 वर्ष तळ ओस पडलेला आहे. असं म्हणजे रेणुकाला माहित नव्हतं आपल्या अंगातली शक्ती. रेणुका म्हणते माझ्याकडे यंत्र नाही, तंत्र नाही, मंत्र नाही, कसं काय पाणी लावायचं. तरी पण विचार करतो म्हणली, मग तिने हात जोडला गंगेला बायांनो. मग आता रेणुका पहिला अवतार तिचा पार्वतीचा, मग पार्वतीची सवत कोण गंगा. रेणुकानं आपल्या सवतीला हाक मारली गंगेला, गंगा धावून दे बायांनो. आ हा म्हणता पा ते तळ भरलं पाणी लागलं तळ्याला. उमानाटी म्हणा म्हणतात बघा म्हणली तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाणी लावले, आता तरी द्या फुले. ती म्हणतात हे म्हणली आमच्या आई वडिलांची पुण्य आहे म्हणून पाणी लागलं, मिळायचं नाही तुला पाणी. हा कसं माणूस असतो बघा, उपकाराची फेड अपकारानं करणार. किती द्यावं बाई माणसाला, कमीच पडले दे देवा अजून अजून दे अजून दे, माणसाला पुरच होत नाही बघा. उमानाटी म्हणा म्हणतात काय मागल ती दिती काय सांगल ती ऐकती. आता तळ्याला पाणी लावलं आणि काय काय दिती काय की तिची उगजच कळ काढत बसलेत. आणि कळ काढण्याच्या नादात बायनो 12ची टायमिंग चुकली, 12ची टायमिंग चुकली, 12ची टायमिंग चुकली. 33 कोटी द्याव नाराज झाले, 33 कोटी द्याव निघून गेले. सत्यनारायण चौरंगावरून खाली उतरले. रेणुका म्हणती वेळात वेळ लावला असा घोळ लावला असा, 12ची टायमिंग चुकली. आता वडील माझा काय म्हणतोय काय की म्हणाले. म्हणून रेणुका ती फुलं आणाय गेली. उमानटी मनात काय त्यांचं मनातलं झालं काम, 12ची टायमिंग चुकली होती. हं जा म्हणतं जाऊन घे जा फुलं. रेणुका फुलं घ्यायला गेली, खरं पहिल्याच फुलाला हात घातला फुल जमिनीला पडलं. आता दुसऱ्या फुलाला हात घालायचं नाही म्हणली, सुकुंद झालाय मला म्हणाली. रेणुका वडिलाकडे जायला निघाली, घराकडे यायला निघाली. खरं पूजा मोडली होती, 33 कोटी देवात रेणुराजाचा अपमान झालता. रेणुराजाने रेणुकाला शाप घातला, ही रेणुका जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. या रेणुकानं माझ्या लेकीनं 33 कोटी देवात माझा अपमान केला, आता काय या लेकीचं तोंड बघायचं. जगाचं पाप कर्म बघत हिंडू दे, पुढा तिकडं मुलुक थोडा होऊ दे, घराकडे याचा रस्ता दिसू नये. रेणुकाच्या अंगाला महारोग भरू दे, चट्ट नायटो फोड उठू देत फुटू दे. तिच्या अंगावर वस्त्र ठरू नये, मनुष्य माणसांना आसरा देऊ नये. पाणी म्हटलं पाणी, अन्न म्हटलं अन्न रेणुकाला मिळू नये, असा रेणुराजानं आपल्या लेकीला शाप घातला. माझ्या नावाची गे रेणुका, माझ्या नावाच्या गे रेणुका, बाई शाप गे घातेला, हे बाई शाप गे घातेला. वनवास रेणुकाला लागेला, रेणुकाला वनवास लागला. रेणुकाला वनवास लागला, वन वनवास रेणुका लागली भोगायला. रेणुका बापाकडे जायला लागली, खरं रेणुकाला बापाकडे जायचा रस्ताच दिसेना. रेणुका म्हणते का मला बाबाकडे जायचा रस्ता दिसेना, रडायला लागली. रेणुकाला शाप लागला, वर वनवास रेणुका लागली भोगायला. रेणुकाला बाकडे जायचा रस्ता दिसना, चट्ट नायटो फोड रेणुकाच्या अंगावर उठायला लागलो फुटायला लागले. रेणुकाच्या अंगाला महारोग भरला बायांनो, पापा कर्माची घिरणी माझ्या रेणुकाला भरली, पापा कर्माची घिरणी रेणुकाच्या अंगाला भरली. पाणी 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 करत रेणुका जंगलात वनात लागली हिंडायला. रेणुकाला पाणी माझ्या मिळेना, मनुष्य मानव तिला गा आसरा देना, महारोग झालाय कोण शिवायचं म्हणून कोण तिला जवळ बायानो करना. रेणुका म्हणते नक्कीच माझ्या बाचा वनवास मला लागलाय, बाचा माझा अपमान झाला 33 कोटी देवा, म्हणूनच बाने माझ्या मला शाप घातलाय. पाणी पाणी करत रेणुका वनात जंगलात हिंडाय लागली, आईला माझ्या गा पाणी भेटते ना. हातापायाची बोट सडली झडली रेणुकाच्या बायांनो, रक्तपूर रेणुकाच्या अंगावर व्हायला लागलं गा. अशी माझ्या रेणुकाच्या अवस्था झाली. रेणुकाला बघताच नदी विहिरी तळे आटाय लागलीत बायांनो.
रेणुकाला बघताच ना ती विहिरीत तळी आटाय लागली. ताईला काय कळना गावरी बावरी रेणुका झाली. सगळ्या जंगलात न वनात न गावात न लागली रेणुका हिंडायला. असा रेणुकाला माझ्या वनवास लागला. आता वनवास रेणुका भोगायला लागली. वनवास रेणुका भोगायला लागली. आणि रेणुका एका वाटेने जात असताना काही महादेवाच्या दासी महादेवाला अभिषेक घालण्यासाठी घागरीतून अभिषेकाचं साहित्य नेत होत्या. आता रेणुकाचा 12 वर्षाचा वनवास होता बायांनो. आता 12 वर्ष पुरा व्हायला 5-10 मिनिटच कमी होते. इतका वर्ष रेणुकानं वनवास भोगला होता. इतके वर्ष रेणुकानं वनवास भोगला होता. काय महादेवाच्या दासी महादेवाला अभिषेक घालायला जात होत्या. रेणुका त्यासनी गाठ पडली. रेणुका म्हणते हे बायांनो काय आहे ग तुमच्या डुईवर कसल्या घागरी आहेत. आम्ही महादेवाच्या दासी महादेवाला अभिषेक घालायचा चाललोय आंघोळ घालायला. हे काय आहे डोक्यावर म्हणजे ह्या कळशीत कशात दूध आहे कशात दही आहे कशात पाणी आहे. होय काय बायांनो मला थोडस द्या ग प्यायला. माझा कंठ लय सोकलाय. यातलं थोडं जर प्याला दिला तर लय बरविल. आ तुला आम्ही देत आहो. महादेव आमचा आंघोळ बी करायचा नाही. आम्ही उष्ट नाही करू शकत. तुला काय पाणी मिळायचं नाही. यातलं अभिषेकाचं साहित्य मिळायचं नाही. बायांनो महादेवाला अभिषेक घातल्याशिवाय मला द्यायची परवानगी नाही तुम्हाला. होय मग हे देऊ शकत नाही. निदान पाणी कुठे मिळते त्याचा रस्ता तर दाखवा. त्या महादेवाच्या दासीस दया आली. त्या दासी म्हणत्या ता बाई ग रेणुका तुला काय यातला मी देऊ शकत नाही परवानगी नाही. तवा असं कर आम्ही पुढं होऊन महादेवाला आंघोळ घालतोय अभिषेक घालतोय. पाठीमागं सान्याला बस जा. इकडं पुढं अभिषेक घातलं की पाठीमागून सान्यातनं तो अभिषेक जातोय. तवा सान्याला तोंड लाव जा आणि तो अभिषेक पी जा. असं म्हणत्या महादेवाच्या दासीने रेणुकाला नेले. सान्याला नेऊन रेणुकाला बसवले. महादेवाच्या दासी महादेवाला अभिषेक घालायला लागल्या. कर महादेव काय म्हणतोय बघा. हे दासीने म्हटला ती पाठीमागं सान्याला कोण बाई बसवलायचा तिला पहिले तिथनं हाकला. माझा अभिषेक तिला देण्याची परवानगी नाही. तिचा अजून 12 वर्षाचा वनवास पुरा व्हायचा आहे. ती जोपर्यंत तिथून उठत नाही तोपर्यंत मी आंघोळच करत नाही. पहिलं तिला तिथनं हाकला. दासी गेल्या. दासी म्हणजे अगे रेणुका अभिषेक पिण्याची तुला नाही ग परवानगी. तू जर इथं गेली नाही तर आमचं देव आंघोळ करणार नाही म्हणत्यात. आता काय करावं ग. रेणुका म्हणते मी जाऊन जा विचारतो. रेणुका गेल्याने म्हणते महादेवा का मला अभिषेक पिण्याची परवानगी नाही. मग अशा आलो तो माझ्याकडे फुडा होता आता पाठ केला का हो. महादेव म्हणते बाई ग रेणुका माझा अभिषेक देण्याची परवानगी तुला नाही. तुझ्या 12 वर्षाला अजून तुझं 12 वर्षाचा वनवास अजून पुरा झालेला नाही. रेणुका इथनं जा. तुला मी देऊ शकत नाही अभिषेक. आणि जर पाहिजे असेल तुला अभिषेक पाणी तर पुरावा आण. 12 वर्ष पुरा झालं म्हणून. रेणुका म्हणती पुरावा आता कुठला आणावा पुरावा. एका गरीबाची अवस्था आणि रेणुकाची अवस्था एकच झाली बायांनो. असणाऱ्याला थारा करतात नसणाऱ्याला कोण हुबाबी करून घेत नाही. अहो रेणुकाची तर अशी अवस्था झाली रेणुका जवळ कोण माणूस थांबना. आणि आता महादेव म्हणते पुरावा आंतर आणायचा कुठला पुरावा. आता अवघड झालं की ग रेणुकाला काय करू म्हणते आता कुठला पुरावा आणू. झालं की ग जगन माझं अवघड म्हणाली. माझं जगन अवघड झालं म्हणाली रेणुका कट्टाळी. पुरावा नाही म्हणले आता कुठला पुरावा द्यायचा. हे जगण्यात काय अर्थ नाही म्हणाली. गळ्यात रेणुकानं दगड बांधला आणि आईनं दरीत गा उडी मारली. गळ्यात दगड बांधला रेणुकानं दरीत उडी मारली. शेवट होते म्हणून तुम्ही आम्ही काहीतरी कुठला तरी प्रसंगाला अडचणीचा तुम्ही आम्ही कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत नाही. तसं रेणुका पुरावा कुठला आणायचा म्हणल्याने कंटाळली आणि माझा शेवट होते म्हणली. म्हणून रेणुकानं बायनो गळ्यात धोंडा बांधून दरीत उडी मारली. रेणुकानं जेव्हा दरीत उडी मारली तेव्हा अक्कया जोगया यक्कया या तिन्ही देवाने रेणुकाला अंतराळी जिंकली. अक्कया जोगया यक्कया म्हणतात आई हा विचार तू करतीस. साऱ्या जगाची जगजननी माता तू. साऱ्या जगाची जगजननी माता तू आणि आई आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतीस. हे काय काय सांगू म्हणाली. बाण माझ्या मला शाप दिला आणि 12 वर्ष वनवास भोगलाय मी. पाणी पाहिजे म्हणून महादेवाजवळ गेलो तर महादेव पुरावा मागा लागलाय. आता कुठला पुरावा देऊ. ही माझी अशा अवस्था झाल्या. मनुष्य माणूस माझ्याजवळ थांबत नाही. आता पुरावा कुठला देऊ म्हणून शेवट होते म्हणून हा मी पर्याय केलेला. अक्कया जोगाय अक्कया म्हणतात आई चल आम्ही पुरावा देतो महादेवाला. सांगतो तुला पाणी द्यायला चल.
असं म्हणणार अक्कया जोगाय अक्कया ह्या तिन्ही ऋषींनी रेणुकाला महादेवाजवळ नेलं. भोग सरला की वैदी घाट पडतो भक्तांनो. आता पहिल्यांदा ज्यावेळी रेणुका पाणी प्यायला तिथे गेली महादेवाजवळ, तो रेणुकाचा वनवास सपायला 12 वर्षाचा एक 5 मिनिटच शिल्लक होत. त्या 5 मिनिटासाठी रेणुकाला तिथनं हक्क दिली महादेवानं. आता 12 वर्षाचा वनवास पुरा झालता. अक्कया जोगाय अक्कया म्हणत्यात, ओ देवा आता रेणुकाच्या 12 वर्षाचा वनवास पुरा झाला आणि तिच्या बापानं शाप घातलेला होता, आज तो वनवास पुरा झालेला आहे, तेव्हा द्या तिला पाणी. महादेव म्हणतोय ते बरोबर आहे, मगाशी रेणुका आलती तेव्हा 12 वर्ष पुरा झालं नव्हतं, 5 मिनिटं शिल्लक होतो म्हणून रेणुकाला मी पाणी दिलं नाही, मला परवानगी नव्हती, आता वनवास पुरा झालेला आहे, आता रेणुकाला पाणी देतो खरं हित नाही, मग मी मार्ग दाखवतो त्या मार्गाने तिला घेऊन जावा. हितून जावा म्हणला गाई मुकाला, पाषाण रूपी शंकर आहे, या शंकराच्या जटतन गंगा लागल्या वहायाला, जावा रेणुकाला तिथं घेऊन. असं म्हणल्यावर शंकरनं मार्ग दिले, अक्कया जोगाय अक्कया, ह्या तिघी तिन्ही देवानी रेणुकाला घेतली आणि गायमुखाला गेली. गायमुखाला गेली, शंकराच्या जटतन गंगा लागली होती वहायाला, रेणुका तिथं गेली बसली, शंकराची शंकरानं जटतन गंगा जागी केली, रेणुकाच्या अंगावर सोडली. रेणुकाच्या अंगावर गंगा पडताच बायाने रेणुकाचा महारोग धुवून सगळा गेला. रेणुकाचा महारोग धुवून गेला, सट्ट नायटो फोड उठलेलं बायानं थोडं नाहीस झालं. चटक चांदणीवाणी रेणुकाचं रूप लागलं दिसायला. चटक चांदणीवाणी रेणुकाचं रूप लागलं दिसायला. चांदाला म्हणती उगू नको, सुरला म्हणती मावळू नको, असं माझ्या आईचं रूप दिसायला देखणं दिसत होत. पोट भरून पाणी पिली, शंकरला म्हणती तुमच्यामुळं आज मी माझ्या वनवासात मुक्त झालो, तुमची जागा सोडून कुठंच जायत नाही म्हणली. आपल्याला कुणीतरी पडत्या समय संकट समय मदत केली की आपण त्याचा उपकार मानतो भक्तांनो. रेणुका म्हणती शंकरामुळे मी 12 वर्षाच्या वनवासात मुक्त झालो, आता ही जागा सोडायची नाही, बसायचं म्हणली शंकराच्याच भक्तीला. म्हणून रेणुका बायानो शंकराच्या भक्तीला बसली. धने नारायणे हरिबा नारायण गान, धने नारायणे हरिबा नारायण गान, बाई शंकराच्या भक्तीला माझी रेणुका बसली, माझी जगदंबा बसली. शंकराच्या भक्तीला रेणुका बसली. दर दिवस शंकराची रेणुका लागली भक्ती करायला, दर दिवस शंकराची भक्ती करायला लागली. खरे शंकर म्हणतोय, शंकर म्हणतोय ही रेणुका माझी पहिल्या अवताराची पत्नी पार्वती, आता ही झाल्या रेणुका. मी हाय शंकर, मी कधी होणार जमदाग्ने, आणि या रेणुकावर माझं गा लगीन कवा होणार, असं कोण म्हणाले? शंकर म्हणतोय मी हाय जमदाग्ने, मी हाय शंकर, मी कधी होणार जमदाग्ने, आणि या रेणुकावर माझं लगीन कधी होणार, असा शंकर लागला विचार करायला. कारण का ही रेणुका पहिल्या अवतराची त्या शंकराची पत्नी होती पार्वती, पार्वती रेणुका झालती. म्हणून शंकर म्हणतोय मी कधी होणार जमदाग्ने, आणि कधी या रेणुकावर माझं लग्न होणार, असं शंकर लागला विचार करायला. शंकर लागला विचार करायला. शंकर विचार करायला लागला, आता काय करावं, ही रेणुका तर बसल्या माझ्या भक्तीला, हिला कसं इथनं पाठवावं, ही इथनं गेल्याशिवाय मी अवतार बदलू शकत नाही. शंकरनं काय युक्ती काढली बघा. शंकर म्हणतोय अगे रेणुका, बोला की म्हणली देवा. रेणुका दर दिवस एकच भक्ती करतीस, ही भक्ती वाढावी, ह्या भक्तीत काहीतरी बदल व्हावा असं मला वाटतंय. या भक्तीत काहीतरी बदल व्हावा असं मला वाटतंय. रेणुका म्हणती देवा म्हणजे मी भक्ती करते तुम्हाला मान्य नाही का? रेणुका तसं नाही, ही भक्ती वाढावी, या भक्तीत बदल व्हावा, म्हणजे याचा अर्थ असा आहे दर दिवस एकच अगरबत्तीचा वास कंटाळ मला आलाय, तेव्हा रेणुका हे 5 पैसे घे, मला नवबंदी उधाचा वास घेऊ वाटायला लागलाय. हे 5 पैसे घे, समोर दिसणारा सौंदर्य गाव आहे,
त्या गावात बाजार भरलाय जारीनुका पाच पैसे घेऊन पाच पैशाचा किलोवर नऊबंदी उद माझ्या पूजेला घेऊन ये जा ठीक आहे म्हणली जातो आणायला नऊबंदी उद म्हण रेणुकानं बायानो पाच पैसे हातात घेतले आणि नऊबंदी उद आणला रेणुका सौंदती गावाला गेली सौंदती गावाला रेणुका गेली आता रेणुकाचं रूप दिसायत एक न चटक चांदी आणि रेणुका दिसत होती रेणुकाला बघता सळा बाजारच खुळा झाला तरण म्हातारा गडी रेणुकाच्या पाठीमागच लागलं कुठनी एवढी बाई दिकणी आधी म्हणून आमच्या बायकांपेक्षा सुद्धा लई भारी आहे पांढरी पांढरी घड आहे बघ म्हणून रेणुकाच्या पाठीमाग गड्यांचा धुमडा लागला रेणुकाला बघून आता गडी तर भुलतीलच गड्यासनी घांडरी सवयच आहे दुसऱ्या बायकासनी बोलायचंय खरं तुम्हा सऱ्या बाया बी खुळ्या झाल्या बायांनी माळव विकाय गेल त्या बायका बाजारात त्या बुट्ट्या वाटतल तिकडं कुठं व्हायल तिकडं फेकल्या बघ माळव्याच्या बुट्ट्या कुठं वाटतल तिकडं फेकल्या आणि कुठं एवढी दिकणी बाया आणि म्हणजे बायका बी रेणुकाच्या पाठीमाग लागल्या आता एकीकडनं बाप एकीकडनं बाया गर्दी गर्दी रेणुकाच्या पाठीमाग लागली आईला कुठं वळायचं कोणीकडे जायच कळे ना रेणुका म्हणते काय म्हणू ग पाठीमाग एवढी माझ्या माणसं लागली असतील कुठं जायचं समजना कोणीकडे वळायचं कळना काय ग करू म्हणाली काच मारून गेली बायानं माणसांच्या गर्दीत रेणुका आठवणीतला शब्द विसरून गेली आठवणीतला शब्द रेणुका विसरून गेली अहो नऊबंदी उदा नाही गेली रेणुका माणसांच्या गर्दीत शब्द विसरून गेली आणि नऊबंदी उदा ऐवजी रेणुका माझी उधे 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 लागली ग बोलायला जगात मंत्र तयार झाला तिचा बायानो आज तुम्ही आम्ही उद उद गातो तर ही सुरुवात अशी झाली बघा नऊबंदी उदा नाही गेली तरी रेणुका आठवणीतला शब्द विसरली आणि नऊबंदी उदा ऐवजी रेणुका उध उद लागली बोलायला तो मंत्र जगात प्रसिद्ध झाला म्हणून तुम्ही आम्ही रेणुकाचं उध उद गातो बायांनो हा मंत्र असा तयार झाला बघा आता बघूया तिला हे उध कोण देणार आहे काय नऊबंदी उदा नाही गेली ते खरं नऊबंदी उद म्हणताय ना उध उदच लागली सगळ्या दुकानातनं बोलायला बघूया तिला कोणाचा नऊबंदी हे उध देणार आहे काय काय हो दुकानदार तुमच्या दुकानात काय काय मला उध पाहिजे उध काय हा म्हणजे मिळणार नाही बर काय हरकत नाही दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो काय हो दुकानदार तुमच्या दुकानात काय काय मेवा मिठाई काय हाय चॉकलेट कॅडबरी आईस्क्रीम होय मला उध पाहिजे उध काय ग बाई 12 वर्ष झाली दुकान घालून हा कधी ऐकलं भी नाही कधी पिकलं भी नाही कधी ऐकलं भी नाही म्हणजे मिळणार नाही मला माझ्या दुकानात काय नाही पुढच्या दुकानला जा बर काय हरकत नाही तिसऱ्या दुकानात जातो बाई काय हो दुकानदार तुमच्या दुकानात काय काय ब्युटी पार्लर आहे ब्युटी पार्लर काय हाय ब्युटी पार्लर हे आणि काय सर्किट आहे काय ग दुकानदार म्हणायचा काय म्हणतील समजना मला बाई काय करायचंय मेपक हे काय आडा काय काय ग म्हणायचा मला हे काय समजत नाही बाई सरळ मला काय केस काढायचे कुणाचे काढतेस केस आता हे काय तरकटलाय काय ग बाई म्हणायचा भाड्या ए बाबा तू न्हाव्याचा काय म्हणजे केस कातरायचं दुकान आहे मग तसं म्हण की मी हजामत करणारा माणूस आहे म्हणून ब्युटी पार्लर मेकअप काय काय म्हणले काय समजना मला मला उध पाहिजे उध तुझ्याकडे पिकलच कस ते असलं तुझ्याकडे केसाचा पुंज काय एवढा एवढा असणार सगळ्यांचा ते कसं मिळेल तुझ्याकडे काय ठीक आहे तीन दुकान झाली चौथ्या दुकानात जावं काय हो दुकानदार बाई तुमच्या दुकानात काय काय नुसतं तंबाखूच आहे तंबाखू सर तोंडबी दिसते बाई तुझ तंबाखू काय नको मला ते न तंबाखू बरोबर दारू बी ठेव जा कारण ती बी थिलीस की रांग लागल बघ दुकानला गर्दी गर्दी आजकाल लोकांनी चांगलं खाय सोडून घाण माणूस काय येत नाही कथेला अनुसरून विचारा म्हणून सर्वांना तुम्हाला विनंती आहे व्यसनापासून अलिप्त राहा दारू तंबाखू सिगरेट गांजा स्टार गुटखा मावा खाऊ पिऊ नका हे
ह्या व्यसनापासून तुम्ही अलिप्त राहा बाबांनो. दारू एकेकाला इतकी दारू पितात, एकेकाची लिव्हर खराब होऊन काही गडी मेलेत बायांनो. हे दारू पिऊन मरतात खरं बायका, पोरांची अवस्था खराब येते. ह्या दारूमुळे कुणाचं चांगलं झालं नाही, ह्या व्यसनामुळे कुणाचं चांगलं झालं नाही. पंच पकवानाचं जेवण जेवा, दारूची तलप आली तर दूध पिवा. खरं दारू पिऊ नका नाही, बाकीचं व्यसन तुम्ही करू नका. तुम्हाला सर्वांनी विनंती आहे, ह्या व्यसनामुळे कुणाचंही चांगलं झालेलं नाही. सर्वांना विनंती आहे बघा, व्यसनापासून अलिप्त राहा, दारूपासून अलिप्त राहा आणि माणूस म्हणून जगा. एवढं देवानं सोन्यासारखं आपल्याला शरीर दिलंय, इतकं सोन्यासारखं इंद्रिय दिलंय, पण हे वाईट व्यसन करून माणूस त्या शरीराला एक प्रकारची कीड लावून घ्यायला लागले. तर हे असलं काय करू नका. व्यसनापासून अलिप्त राहा, दारू गुटखा स्टार मावा हे काही खाऊ नका. हे गड्यासनी झालंय, पण तुम्हा बायकासनी पण घांडरी सवय मशेरी लावायची आहे बायांनो. तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मशेरी लावता जा, माकडा आणि तोंड काळीकीट करून ठेवता जा. तंबाखू पूर्वी आयुर्वेदिक होता, आता नाही. त्याला काहीतरी लिमिट असत. तुम्हाला जर मशेरी लावायची लय सवय असली तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, दोन टाइमच लावायची. ऊठ सुट नुसतं मशेरी लावत बसायचं नाही. तंबाखूमुळे कर्करोग होतोय. हे माणूस वाचतंय सगळ्याला, माणसाला सगळं समजते, पण तरी पण माणूस वाईट वागतोय. व्यसनापासून अलिप्त राहा बघा, जरूर मनावर घ्यावं. काय ग बाई, मला उधळ पाहिजे. उधळ बर, काय हरकत नाही. चार दुकान झाली, पाचव्या दुकानात जावं. काय हो दुकानदारांना, तुमच्या दुकानात काय काय? दुकानात काय काय? हा सर्व किराणा माल आहे. होय, मला उधळ पाहिजे. उधळ या की घरात? घरात येऊ? होय. कशाला? आवा चहा करूया. चहा प्यायला वेळ नाही अण्णा मला. चहा प्यायला वेळ नाही? काय व तुम्ही कुठून आला? उगरघोळास नाही. उगरघोळास नाही? होय. एवढ्या सुंदर तुम्ही असता नाही. कसा म्हातारा तरकाटला बघ, चांगली दिखणी बाई बघ. हा अंगात कसं गुणत बघ बुटक्याच्या. बर घरात ये मला म्हणतोय. या की घरात? हे बघा अण्णा, मला घरात यायला वेळ नाही, देव माझी वाट बघा लागली. मला अण्णा म्हणू नका. मग काय म्हणू? मला तुम्ही आवडता, या घरात. कसा हाय बघ तरकाटलाय म्हातारा. ए ए बाबा जरा भानावर ये. आवो या की दुकानात अशा बायका आल्या कस म्हणून? भरपूर जणी या या म्हणले, कोणी काय धीर केला नाही. तुम्हाला तरी धीर होतो का? आता तू असला हाय जो गुणाचा म्हटलं कोण येईल बाबा? का माझं काय करायला? तोंडात तुझ्या दात नाही थेरड्या. अरे घरात ये, घरात ये म्हणतोय. एक म्हातारा झालं असेल, पण माझं मन म्हातारा झालेलं नाही. होय चांगला आहेस की मग गुणाचा. हे बघा अण्णा, मला काय जमत नाही, मला वेळ होतो. द्या बरं मला उधे. या की चहा करूया. जमत नाही. चहा जर जमत नसेल तर कॉफी करूया. या ती कॉफी बी नको, तुझं कायच नको मला. बरं मी करत नाही, तुम्ही करून द्या. या माझी बायको. वेळ नाही, वेळ नाही. तू असला गुणाचा म्हणून गेली बायको पळून. चांगल्या बायका दिसला की घरात येवा, चांगल्या बायका दिसला की येवा घरून. बायको काय जी पूजा करलं गेली पळून. ए बाई नाव काय तुझं? रेणुका. रेणुका? होय. आमच्या दुकानच्या गल्ल्यावर बसिये. होय बसतो, सगळं करतो. थांब गल्ल्यावर बस, ह्याच्यावर बस, त्याच्यावर बस. चांगला आहेस की? होय. वाईट असल्यावर कोणी येईल? चांगला आहे म्हणून आलोय. हा हा उद्या आहे का? नाही उद्या. हा काय का बाई? हा उद्या हा शब्द कुठे पिकला नाही, कोणी कुठल्या बाजारात नेऊन विकला नाही. बर. उद्या हा शब्द कधी ऐकला नाही. बर बर. तुमच्या दुकानला वा. मिळणार नाही? नाही मिळणार. गोळ घालून ठेवला मला इथं येत बस बस म्हणून. उगच वेळ लावून ठेवला मला. ठीक आहे, पाच दुकान झालो नाही, उद्या कुठं मिळाले? सहाव्या दुकानात जावं. काय हो दुकानदार वांना, तुमच्या दुकानात काय हाय? हा हे दुकान पाक कामात नाही गेले, सगळं घाईत आलेलं दुकान आहे. आता कुंकू आणि भंडारा वय. उधळ पाहिजे. उधळ मिळणार नाही. बर काय हरकत नाही. सगळा अखंड बाजार रेणुका हिंडली, रेणुकाला उधळ कुठं काय भेटलं नाही. रेणुका म्हणते आता करायचं काय? दुकानदार म्हणते तर बाई दिसायला चांगली हाय, आडगी बी नाही, शानी हाय, तर हिला काय मागायचं कसं काय समजना. दुकानदार म्हणते तर बाई रेणुका आली असते मार्गाने जा, सगळा बाजार तुला भुलाय, लोक तुझ्या पाठीमागे लागलेत. उदक काय तुला कुठं भेटायचं नाही, तेव्हा तू जायत न. रेणुका बाजारात बाहेर पडली, बाजाराच्या बाहेर आली. रेणुका म्हणते काय करावं, अखंड जाऊन ते गाव हिंडलो खरं, उदक मला कुठं भेटलं नाही, देव तर माझी वाट बघा लागल्यात म्हणली. आता जातो म्हणली एरंगटच्या माळाला. एरंगटाच्या माळाला जावं, माळ शिनी वेचाव्या, जाळून भस्म करावं.
आणि ती तरी देवाला भस्म म्हणून द्यावं म्हणून रेणुका एरंगडाच्या माळाला माळशी नेवेचाय चालली बघा उदे उदे एरंगडाच्या माळाला रेणुका माळशी नेवेचाय गेली माळशीने रेणुका लागली वेचायला शंकर नाव तर बदलला शंकर गाजमदागनी झाला रेणुकाच्या नावाचा जप मांडून तिथं बसला रेणुका 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 लवकर ग रेणुका 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 अगो बाई म्हणाली चीट म्हणलं पाकूर नाही का म्हणलं कावळा नाही एवढ्या जंगलात माझ्या नावाचा कोण ग धावा करायला लागले म्हटली इकडं तिकडं रेणुका बघाली कोण दिसना पण जिथं जमदागणी बसला होता त्याच्या अंगावर भूत वाढली होती बायनो जिथं त्रिशूळ खवला तिथं ढापा फुटला होता रेणुका म्हणते भूतीतून आवाज लागलाय म्हणली रे गेली गेली रेणुका गाचकन होती गातला भूत फोडली रेणुकानं आवाज त्यात नाही यायला लागलाय म्हणजे भूत फोडली रेणुका म्हणते कोण आहे आपण जमदागणी म्हणते आपण कोण आहे मी बाई माणूस आहे आवाजावर न समजते तू बाई माणूस आहे खरं नाव गाव नाव माझं रेणुका अशा जगात किती रेणुका आहेत मी एकटीच आहे पत्ता सांग बरे रेणुराजा माझा पिता भोगावती माझी माता युत माझा हो खरा पत्ता जमदाग्नीने डोळं उघडले जमदाग्नी म्हणते तुझ्यासाठी तो बसलोय बघ न अन्न पाणी खाता ध्यानच तुझ्यासाठीच जप मांडून बसलोय रेणुका योगा योगाने तू पोचलीस मी जमदाग्नी तुझा पती तुला करून घेण्यासाठी मी इथं बसलोय चल रेणुका वेळ कशाला योगा योगाने वेळा काळ नाही आलीस चल बरं लग्न करूया ए म्हणली लग्न करून घे गारडी डोंबारी भिकारडी म्हणाली तू म्हातारा तू झालास आणि मला म्हणतोस लग्न करून घे जटा बट्टा वळल्या तर दाढी किड वाढल्या वाट नऊ हांड्या एवढं फुडाले म्हणली तुझं केवढं अंगाचा निवळ सापळा राहिलाय म्हणाली आणि करून घे मला म्हणतोस जमत नाही मला करून घ्यायला आता जमदाग्नी रेणुकाचा नवरा खरं रेणुकाला त्या जमदाग्नीची ओळखच लागणार बायन चंद्र सूर्य असेपर्यंत रेणुकाच्या आणि जमदाग्नीची जोडी चालणार प्रत्येक अवतारात ती नवरा बायको असणार खरं रेणुकाला इथं जमदाग्नीची ओळख लागली नाही रेणुका नको नको ते बोलायला लागली जमदाग्नी म्हणते रेणुका मी तुझा पती आहे जरा आंतरदृष्टीने बघ म्हणजे मला बघायची काही गरज नाही देव माझी वाट बघायला लागल्यात म्हणली माळशीने विचून जाळून भस्म करून मला न्यायचा आहे जाऊ द्या बरं मला मी करून घेणार नाही जमदाग्नी म्हणते करून घे घेणार नाही करून घे घेणार नाही घेणार नाही रेणुका अगं विचार कर आणि जरा विचार करायची काय गरज नाही म्हणली मी तर काय तुम्हाला करून घ्यायला आलेलं नाही जाणार म्हणाली मी ठीक आहे जा म्हटलं तुला लय गर्व आहे होय गर्व आहे मला म्हणाली तू लय ताट आहेस होय म्हटली मी ताट आहे तुला लय घमेंडी आहे हाय म्हणली काय म्हणा असते म्हणा म्हणाली मी जाणार बघ हा रेणुका एक ना एक दिवस शिशील माझं पाय धरला तुम्हीच माझं पत्ते म्हणून मी म्हटली कोणाला मीठ घालत नाही म्हटली आणि मला पाय तुमचं धरायची काय गरज नाही म्हणाली चलतो मी जा म्हणाला रेणुका तिथनं निघून गेली बायानं आई तिथन रागान निघून गेली जमदाग्नी नको नको ती बुजून गेली जमदाग्नी कोपून उठला जमदाग्नी काय म्हणते बघा ही रेणुका त्याने भूतीत माझा हात घातला भूत फोडली रेणुकाने ज्यावेळी भूत फोडली तेव्हा जमदाग्नीच्या दाढीचं केस रेणुकाच्या तळ हातात मोडलं बायानं काटा कसा घुसतो तसं जमदाग्नीच्या दाढीचं केस रेणुकाच्या तळ हातात मोडलं बायानं घुसलं ते जमदाग्नी म्हणते रेणुका आली भूतीत माझा हात घातला माझ्या वर्ताचा भंग तिनं केला जपाचा नाश तिनं केला आली घुतीत हात घातला माझ्या दाढीचं कुसळ रेणुकाचे तळ हातात मोडले त्या कुसळाचा भला मोठा फोड व्हावा त्या कुसळाचा भला मोठा फोड व्हावा जसं बाई 9 महिने 9 दिवसानं मुलाला जन्म देते तसे त्या फोडाला पण 9 महिने 9 दिवस पुरा व्हावत आणि माझ्या नावाचा बिन पापाचा पुत्र रेणुकाच्या तळ हातातून जन्माला यावा जोगतीच्या पोरा रातची नाही आई आणि ध्याडचा नाही बा जवा असं रेणुकाला वाटेल तेव्हा येईल माझं पाय धरायला पण असं नव्हे पुढा तिकडं मुलग थोडा होते तिला शंकराकडे जायचा रस्ता दिसू नये रेणुकाच्या अंगाला चट्ट नायटो फोड महारोग दृष्टरोग कुष्ठरोग रेणुकाला होते तिला पाणी म्हटलं पाणी मिळू नये अन्न म्हटलं अन्न मिळू नये अशी रेणुकाची अवस्था होते जवा येईल माझं पाय धरला तुम्हीच माझं पती हे जेव्हा असं रेणुका येईल मला म्हणायला तेव्हाच माझं म्हणला मनाची शांतता होईल म्हणला तंदले आन तंदले नानो तंदले ना शाप बाई घातला देवीला ना अनवनवास लागला माझ्या आईला ना ऐकाव बायानी तंदले ना
छापित गीत ऐकावना बघा भक्तांनो पहिल्या वनवासात नाही रिकामी झाली तर दुसरा वनवासाने रेणुकाला लागला तिथनं उठली रेणुका लागली पुढे चालायला मग दाढीचं कुसळ तळ हातात मोडलं होतं त्या कुसळाचा नाचणं एवढा फोड उठला बायानं आणि खाज लागली उठायला दगडाला हात लागली घासायला दगडाची खाज मिली खरं तळ हातातल्या फोडाची खाज मरणा काटा घेऊन खुचकून बघायला लागली फोड फुटत ना नाचण्याचा फोड होता जोंधळा एवढा झाला जोंधळा एवढा फोड होता बाय लिंबू एवढा झाला फोडाचा आकार मोठा 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 व्हायला लागला मावशी पेंगायला लागली हलवा तिला चेस्मवाली आंबील जास्त पिली होती बघा आता फोडाचा आकार मोठा मोठा व्हायला लागला आता जमदाग्नी रेणुकाला शाप घातला होता जंगलात रेणुकाला शंकराकडे जायचा रस्ता दिसेना काय गो बाई करू म्हणाली येताना तर आलो व्यवस्थित जाताना रस्ता का दिसना काय करायचं रेणुकाला समजना आता कुठं जायचं काय तिला समजना रेणुका जंगलातच लागली फिरायला आता म्हणली उद्या दिवस उजाडल्या म्हणली उद्या जाव्या म्हणली दिवस उजाडल्यावर अंधारात कुठं काय दिसणार नाही दिवस मावळायला संध्याकाळ व्हायला म्हणजे रेणुका जंगलातच वस्ती तिने केली एक वस्ती जंगलात केली दुसऱ्या दिवशी उठून बघते तर काय तिच्या अंगाला चट्ट नायटो फोड महारोग तिच्या अंगाला सगळ्या भरला होता बायानं तळ हातातला फोड तर आता मोठा मोठा व्हायला आई म्हणती एक वनवास बाजूला झाला तर दुसरा आणि वनवास लागला हे काय ग झाले मला म्हणाली हे आणि कुणाचा शाप लागला मला रेणुका रडाय लागली आईचा कंठ सुकला मला पाणी पाहिजे पाहानी रेणुका रडाय लागली पाहानी म्हणून रेणुका रडते आईला पाणी कुठं भेटेना अन्न मिळेना अंगावरून रक्तोप पाणी लागलं व्हायला रेणुकाच्या अंगाला महारोग भरला होता बायांनो आता रेणुकाला कुणीकडे जायचं समजना तळ हाताचा फोड तर मोठा 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 व्हायला लागलाय अंगाला तर आईचा महारोग भरलेला आहे कंठ बी सुकलाय पाणी पाणी उद उद करत जंगलात ना रेणुका लागली फिरायला खरं रेणुकाला पाणी कुठं भेटलं नाही खरं रेणुकाच्या पोटाला अन्न कुठं मिळालं नाही जंगलात ना रेणुका हिंडाय लागली आणि तिसरा महिना रेणुकाच्या तळ हातातल्या फोडाला लागला बायांनो रेणुकाच्या तळ हातातल्या फोडाला तिसरा महिना लागला रेणुका बायांनो मंदोळी नदीवर आली तिसऱ्या महिन्याला तिसऱ्या महिन्याला रेणुका मंदोळी नदीवरती आली मंदोळी नदी भरून व्हायला ती रेणुका नदी भरलेली बघून रेणुका पाण्यात उतरली पाणी प्यायला गेली खरं भरलेली नदी जाग्याला आटली बायानं भरलेली नदी जाग्याला आटली आता काय करू म्हणाली मला बघता सगळी नदी आटली रेणुका म्हणती कसला शाप कसला वनवास राजा पाठीमागे लागलाय रेणुका म्हणती बाई ग गंगा माझ्यासाठी लपू नकोस ग माझ्यासाठी दडू नकोस माझ्या एकटीसाठी कशाला लपतीस मी जातो माझ्या बाजून तुझा तुझ्या मार्गानं म्हणून रेणुका नदीच्या पात्रातनं बाहेर काठावर गेली रेणुका जळी नदीच्या बाहेर पडली तेव्हा होती तशी बायानं भरून नदी पुन्हा व्हायला लागली एका झुडपात रेणुका बसली उद उद पाणी पाणी करून रेणुका आरडाय लागली उद उद पाणी पाणी करून रेणुका आरडाय लागली असा रेणुकाचा वनवास बायानं तिच्या पाठीमागे लागला होता तिसऱ्या महिन्याचं डोहाळ माझ्या आईला लागले होते तिसऱ्या महिन्याचं डोहाळ रेणुकाला लागले होते पदरच खायचं आणि गावचं बोलायचं अशा काही गोखा गावच्या बायका नदीवर धुणं धुवाय गेल्या बायांनो गोखा गावच्या बायका नदीवर धुणं धुवाय गेल्या ही रेणुका आरडत बसली होती उद उद पाणी पाणी करत होती गोखा गावच्या नदीवर आणि त्या मंदोळी नदीवरच्या दगडावर रेणुकानं हात घासला होता दगडाची खाज मरू दे म्हणून नदीचं सगळं दगड बायानं गुळगुळीत हुन करून ठेवलं होतं रेणुकानं दगडाची खाज मिली खरं फोडाची खाज मरणा त्या बाया बाया उठल्या नदीत धुणं धुवाय गेल्या आ दगड कशानं गुळगुळी झाले 8 दिवसापूर्वी दगड खरबडीत होते आणि आज गुळगुळी झालेत आता धुणं कशावर धुवायचं काय बायास निकळेना काय बायास निकळेना आता चला बाया म्हणत्या पायावर धुणं धुव्याने होऊया रे काम म्हणून बाया धुणं धुवायला पाया वाकड्या खाली नदीत धुणं धुवाय खाली वाकड्या बाया नदीत या बाया लागल्या धुणं धुवायला तो रेणुकानं माझ्या ग कलदोळ केला उदे पाणी उद उद पाणी रेणुका करायला लागली बघ
त्या बाया घाबरल्या. अगो बाई म्हणल्या, आवाज कुणाचा एवढा भयानक आला? त्या झुडपात काहीतरी हाला लागले बाई, चल जाऊन बघूया म्हणल्या. मग त्यातल्या त्या बाया गेल्या आणि झुडपात बघत्या तर काय ही बाई, ए भाई अशी काय रडाय लागलीस? आम्ही घाबरलाव की आम्हाला वाटलं भूत बीत आलं का काय, खर तू तर बाई माणूस आहेस. रेणुका म्हणते, बायानो माझं कंठ लय सोकलाय, पाणी दिशील का ग मला? पाणी अग नदी भरणं व्हायला लागल्या, पी की पाणी? नाही ग बायानो, मला बघताच नदी विहिरी तळी आटत्यात ग, पाणी पिण्यासाठी नदीत उतरलो. खरं मला बघून नदी आटली ग भरलेली. हा तुला बघून नदी आटली? अगबाई म्हणली, बाई जादूगर नाही का काय कोणा टोक, आमच्या बी अंगातलं रक्त पाणी आटवल. रेणुका म्हणते, नाही ग बायानो, माझ्या पाठीमाग कोप शाप लागलाय कुणाचा मला काय समजना. बाया म्हणते, तर नाव काय ग तुझे? रेणुका. रेणुका कुणाची लेख तू? काश्मीर देशाचा रेणू राजा त्याची मी कन्या. राजाची लेख? बाया म्हणते, तर आम्हाला काय खुड्यात काढाली होते. ए सर म्हणाली, कुठली राजाची लेख आणि काय? राजाच्या बायका उचुमरा बघत नाहीत, राजाच्या बायका वाड्याच्या बाहेर पडत नाहीत, आणि तू राजाची लेख असून अशी का घरात बाहेर नदी वेळीवरनं फिरायला लागतीस? रेणुका म्हणते, वेळ काळेनं प्रसंगानं बायनं माझ्यावर वेळ आली म्हणून अशी फिरायला लागतोय. अशा बऱ्या ग तुमच्या वेळ आहेत म्हणाली, आमच्यावर बरं कशा येत नाहीत? रेणुकाला बायका नको नको ते बोलावल्या. बाया म्हणते, आता नक्कीच या बाईनं काहीतरी भानगड केली बघ, नक्कीच काहीतरी लपड केली बघ, म्हणून बापानं घरातनं बाहेर काढल्या. बायका रेणुकावर असा आरोप लागल्या करायला. बाया म्हणते, आता काय ग रेणुका, आम्हाला वाटते तू नक्की काहीतरी गडबड घोटाळा केलीस, नक्कीच काहीतरी लपड केलीस, म्हणून बापान तुला घरातनं बाहेर काढले बघ. रेणुका म्हणते, तुम्ही काय बोलते मला समजत नाही. बरं ते राहू दे. काय ग रेणुका, तुला काय खाऊसर वाटते काय? आता रेणुकाला आता तिसऱ्या महिन्याचं डोहाळ लागलं होतं, तुला काय खाऊसर वाटते का म्हणणार बाया? ती रेणुका म्हणते, का ग मला आणून देणार? अगं सांग की आणून देतो. रेणुका डोहाळा जेवण काय मागाल्या बघा, बारीक बारीक तांदळाचा भात, आंबट दही, गरम गरम दूध, लोणच्याची फोड आणि कडुलिंबाची भाजी मला ग खाऊ सारी वाटायला लागल्या. आहा ग म्हणाली, चांगली चट्ट काय की? आणि म्हण मी काय केलं नाही म्हण. काय ग रेणुका, बाई माणसाला खाऊ सारं वाटतं कधी? तिला दिवस गेल्यावर काय केलं नाही म्हणतीस आणि ही कुठली ग चटक तुला लागली? रेणुका म्हणते, खाऊ सारं काय प्रत्येक माणसालाच वाटतं, त्यात काय वेगळं आहे? हे म्हणाली, आमच्या मनातला विषय होता तो खरा झाला, तुला दिवस गेल्या. रेणुका म्हणते, दिवस काय रोज येतोय जातोय, त्यात काय वेगळं आहे? ए हे दिवस नव तुला गे डोहाळ लागल्यात. डोहाळ म्हणजे? अगं डोहाळ म्हणजे तुला आता बाळ होणार आहे. बाळ? लग्न नाही, वराड नाही, आणि मला ग बाळ कसं होईल? ते कसं होईल काय माहित नाही, तू पाप कर्म केलीस म्हणून सगळं तुला आले भोगायला, आणि आम्ही काय तुला ते आणून देऊ शकत नाही, चलणार आम्ही. रेणुका म्हणती, म्हणजे मला आणून देत नाही जेवण जमणार नाही, तू कर पाप आणि तुझ्या पापात कोण भागीदार व्हायचं आम्हाला काहीतरी होईल, चलताव आम्ही. नदी विहिरी आटवतीस म्हणजे आम्हाला बी मारून टाकशील इथं, आणि तुला काय आम्ही हे जेवण आणून देणार नाही, चलताव आम्ही. रेणुका म्हणले, ताटून जाऊ नका असं का ग? तुमचा ताटवा म्हणजे माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याखाली असा कसा? गावच्या पोलीस पाटलाला भीत नाही, सासू सासऱ्याला भीत नाही, नवऱ्याला भीत नाही, नंदाला भीत नाही, दिरला भीत नाही, आम्ही गावाला बघत नाही, तुला भीतोय वय. आणि आमचा नांगाजी रोवायला तुझं आधी काय झाले ते बघ म्हणल्या, चलताव आम्ही. रेणुकाला नाकरून चिरडून धिक्कारून रेणुकाची थट्टा करून त्या बाया निघून गेल्या. काय बायासनी सवयच असते, पदार्थ खायचं नाही गावचं बोलायचं. खरं असं केल्यामुळं काय पुढं परिस्थिती निर्माण होती ते बघायचं आहे. बायकांच्या अंगात कधीपासून यायला लागलं त्या अंगात येणं म्हणजे काय तुम्हाला विषय बघायचा आहे आणि ऐकायचं आहे. बघतानो कथेचा एक भाग पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या भागाला मी सुरुवात करत आहे. तुम्हाला अंगात येणं म्हणजे हा विषय ऐकायचा आहे. गोखा गावच्या बायकाने रेणुकाची थट्टा केली आणि त्यांना बट्टा लागला. त्या बायकांच्या अंगात रेणुकाचं वार कसं लागलं घुमायला हे तुम्हाला मी दाखवणार आहे. बट्टा कसा लावलाय बघा त्यांना. रेणुका काय म्हणते बघा, या गोखा गावच्या बायकाला नाकरून चिरडून धिक्कारून मला बोलून नको नको त्या गेल्या. मी लपड केलंय, मी वाईट वागलो म्हणून बापानं घरातनं बाहेर काढलं, अशा काहीतरी बाया बोलत होत्या. मला जेवण आणून देतो म्हटल्या, जेवण आणून दिलं नाही, नको नको ते बोलून मला गेल्या. पण जे काय माझ्या तोंडात शब्द आहे त्या बायकांच्या तोंडात सोडतो, ज्या काय माझ्या अंगात कळा आहे त्या बायकांच्या अंगात सोडतो. निम्म्या वाटत जातो कशा हुब्यांना आचवत पाठीमागं आणतो बघू म्हटली. त्या बाया पुढे गेल्या आणि इकडं रेणुकानं चालू केलं बघ, उध पाणी पाणी म्हणून करायला लागली रेणुका. इकडं उध उध पाणी करायला बायका पुढे गेल्या आणि त्या कशा नाचायला लागल्या ते तुम्हाला दाखवत आहे.
हे अशा प्रकारे बायकांच्या अंगात या लागलं भगवा बघा बायन रेणुकाची थट्टा केली बायसनी बट्टा लागला तो आपसला बायकांच्या अंगात लागले गा यायला बायका म्हणल्या त्या रेणुकाची कळ काढली आम्हाला थ असा बट्टा लागला तेव्हा असं नाचत्र घरला गेला हो तर नवरा घरात ठेवून घेईल सासू सासरे नाण्यावरनं काढतील म्हणले आम्हाला तेव्हा आता त्या रेणुकाची थट्टा केली तिने बट्टा लावला आता तिची माफी मागितली पाहिजे बाई म्हणून बायकाने काय केलं दहीभात घेतला एका शिबाड्यात आणि तिच्या माफी मागा गेल्या बाईने शिबाड्यात दहीभात घेतला सासरू वासिनी होत्या जाचात होत्या दहीभात घेतल्याने बायका रेणुकाला शरण गेल्या बाई गे रेणुका चुकलं बाई आमचं तुझा अवतार कळाला नाही तुझं रूप कळाला नाही दुसऱ्या बाया असं तुला तशाच बाया समजलं जशा गावागलीतल्या बायका तसंच तुला समजलं आणि तुझी आम्ही थट्टा केली आणि आम्हाला बट्टा लागला तेव्हा हे जे काय आमच्या अंगात या लागले ते बंद कर बाई नाहीतर आम्हाला कोण नाण्यावर घ्यायचं नाही आम्हाला नाण्यावर काढतील दहीभात आणलाय गोड मानून घे आशीर्वाद दे आम्हाला रेणुका म्हणलेले काय काय बोलून गेला जा की आम्ही ह्याला बदत नाही त्याला बदत नाही आता का चुकलं बाई आमचं माफ कर आम्हाला रेणुकाची माफी मागितली रेणुका म्हणजे ठीक आहे इथून पुढे कुणाची थट्टा करायची नाही कुणाची कळ काढायची नाही दहीभात दिलेला रेणुकानं गोड मानून घेतला मग शिबाड्यात दिलता दहीभात शिबाड्यात दिलता बायानो दहीभात ते शिबाड रेणुकाच्या हातात ठेवलं हे घे आणि मान्य करून घे सगळं काय जमलं नाही पण हे दहीभात दिलंय बघा ते गोड मानून घे असं म्हणजे शिबाड रेणुकाच्या हातात ठेवलं रेणुका म्हणते शिबाड काय तुम्हाला परत देणार नाही का आज कसा तुम्ही मला चांगल्या घरातल्या बाया भेटला तसं उद्या मला कोण भेटणार नाही तेव्हा हेच शिबाड घेतो आणि यातूनच भिक्षा मागून खातो ठीक आहे म्हणले बायासने आशीर्वाद दिला बाया निघून गेल्या रेणुका दहीभात घेतली मंडळीच्या नदीवर आई बसली डोहाळ जीवन पुरा करायला तर रेणुका दहीभात खाणार खरं म्हणती एकटीच ग कशी खाऊ यो दहीभात एकटीच कशी खाऊ म्हणाली म्हणून तिनं पहिला दहीभाताचा घास बायानं भरलेल्या नदीला सोडला तोच दहीभात चंद्रसूर्य असेपर्यंत अमर राहिला एकटीच कशी खाऊ म्हणून तिनं पहिला दहीभाताचा घास बायानो मंडळीच्या नदीत सोडला तोच दहीभात अमर राहिला म्हणून तुम्ही आम्ही देवाला जाताना नदीत पहिल्यानं दहीभात सोडतो आणि मगच पुढे चलतो मंडळी नदीवरती रेणुकानं डोहाळ जेवण पुरा केले आईनं डोहाळा जेवण पुरा केले खरं रेणुका काय म्हणती बघा रेणुका म्हणती सत्ययुग बुडून जाईल कलियुग चालून येईल या कलियुगात मी भक्तांना प्रसन्न होईल या कलियुगात मी भक्तांना प्रसन्न होईल भक्त माझ्या अंगार बी सोनं भरपूर घालेल सोन्या चांदीच्या ताटात पण जेवल पण माझा मान भरायचा झाला माझा नैवेद्य भरायचा झाला हिला कोण शिबाड म्हणल हेला कोण आरवान म्हणल कोण बुट्टी म्हणल कोण थाबड म्हणल खरे हे शिबाड नवं आरवान नव बुट्टी नव थाबड नव लाख मोलाची माझी गे बेळाची परडे मान परडीचा दिला गे मान परडीचा दिला गे परडी घेऊन आई गा आता जोगव्याला चालली आता जोगव्याला चालली काय नाव दिलं परडी लाख मोलाची माझी बेळाची परडी या शिबड्याला मान रेणुकानं परडीचा दिला बायांनो ही परडी म्हणजे रेणुकाचं जेवायचं ताट आहे बघतानो परडी म्हणजे रेणुकाचं जेवायचं ताट आहे ज्याला देवानं भरपूर संपत्ती दिली मानाप्रमाणे रेणुकाच्या 11 परड्या भरायच्या असतात भक्तांनो ज्याला देवानं दिलंय त्या लोकांनी 11 परड्या भरायच्या पण परडी भरताना काचकुचपणा करायचा नाही घालूको नको काय म्हणायचं नाही जेवढी परडी भक्तिभावानं भरशिला तेवढा तुमचा संसार पण सुखानं समाधानं तो भरणार आहे म्हणून परडी भरून उलट स्तवर परडी देवाची भरावी कुठल्या पण देवाचं कार्य करा पण कार्य करताना देवाचं कार्य करताना माणूस माग पायवडत का दवाखान्यात माणूस पैसा कसा वाटेल तसं घालतं खरं देवाचं कार्य करायचं म्हणजे अरे कमी करा हे करा ते करा माग माग माणूस पाय खेचत नाही भक्तांनो देणारा परमेश्वर आहे दवाखान्यात पैसे घालताना आपण विचार करतो का कसं वाटेल तसा पैसा घालतोय दवाखान्यात तो पैसा काय परत येणार नसतोय पण देवाला 1 रुपया जरी खर्च केला तर त्या 1 रुपयाचं 1 लाख रुपये तुम्हाला कधी परत मिळतील हे कधी पण तुम्हाला समजायचं नाही म्हणून कार्य कुठल्याही देवाचं असो ते मनापासून भक्तिभावानं करा देणारा देवच आहे भक्तांनो आपण कोण त्याला देणार आहे
तू देणार आपण करणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मनापासून देवाची भक्ती करा. ही परडी म्हणजे रेणुकाचं जेवायचं ताट आहे. ज्या हातात फोड उठला होता तो फोड पाठीवर हात बांधला तिनं बायनो वज पेदना फोडाचं म्हणून आणि परडी दुसऱ्या हातात घेतली आणि ही रेणुका भक्तानो आता मंडळी नदीवरनं गोका गावात रेणुका आता चालली सौंदती गावात जोगव्यासाठी. आमची देवदासी तुम्हाला भंडारा लावा देत आहे. तुमच्या मुला बाळांची इडापिडा जाऊ दे. परडी जोगवा वाडा. असल इच्छा भक्तिभावान वाडा. नसल इच्छा नाही वाढलं तरी चालेल. भक्तिभावान मात्र देवाचा भंडारा कपाळी लावा. आम्ही जण जोगती देवदासी. आम्हाला कुणाचा आधार नाही कुणाचा आसरा नाही. तुम्ही काय दान दिशीला तुम्ही काय वाढशीला त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. मनापासून देवीचा भंडारा कपाळी लावून घ्या. भोळी माझी भक्ती देवी भोळा माझा भाव. भोळी माझी भक्ती देवी भोळा माझा भाव. मागतो मी जोगवा घेऊन तुझ नाव. मागतो मी जोगवा घेऊन तुझ नाव. आली नशिबास हातावर पडली माझ्या. आली नशिबास सोडून याला जेल जा फिरतो जोग व्यास. सोडून याला जेल जा फिरतो जोग व्यास. मुखामध्ये घेतो देवी सदा तुझे नाव. मुखामध्ये घेतो देवी सदा तुझे नाव. मागतो मी जोगवा घेऊन तुझे नाव. मागतो मी जोगवा घेऊन तुझे नाव. तुझ्या विन देवी मला जगी कोण नाही. तुझ्या विन देवी मला जगी कोण नाही. सोडील गगन गोत तुझ्याच मी पायी. सोडील गगन गोत तुझ्याच मी पायी. जन्म मरणाला नको वेळ फार लाव. जन्म मरणाला नको वेळ फार लाव. मागते मी जोगवा घेऊन तुझे नाव. मागते मी जोगवा घेऊन तुझे नाव. तानाजी पाटील गुरु माझ हाये. तानाजी पाटील गुरु माझ हाये. ती माझी गाये मी त्यांचं वासरू. ती माझी गाये मी त्यांचं वासरू. उत्तर गावामध्ये मुक्काम हा छान. उत्तर गावामध्ये मुक्काम हा छान. मागते मी जोगवा घेऊन तुझे नाव. मागते मी जोगवा घेऊन तुझे नाव. यल्लामा देवी धाव रेणुका देवी धाव. यल्लामा देवी धाव रेणुका देवी धाव. वाडा ग बाया नो वाडा गे जोग वायला माझ्या वाडा गे. वाडा ग बाया नो वाडा गे जोग वायला माझ्या वाडा गे. सतवाची गतरा मन भावान जोग वाडागे. वाडाग बायान वाडागे जोग वायला माझ्या वाडागे. वाडाग बायान वाडागे जोग वायला माझ्या वाडागे. Thank you.
बघा भक्तानो आता रेणुकाने हातावर परडी घेतली, ज्या हातात फोड उठला होता तो हात तिने पाटीवर बांधला आणि ही रेणुका भक्तानो ह्या सर्व गावात नाही, आता सौंदती गावात भिक्षेसाठी गेली। आओ चांगली बातमी असली की गावात पसरला वेळ लागतो, पण वाईट बातमी असली की गावावर पसरती। ह्या गोका गावच्या बायकांनी सगळ्या गावावर पसरलं होते। रेणुका नावाची बाई आली नदीवर, उदो उदो पाणी म्हणलं की घरातलं सगळं गायब होतंय। हा हा म्हणता सगळ्या गावात विषय झाला होता, हा हा म्हणता विषय सगळ्या गावात झाला होता। ही रेणुका सौंदती गावात गेली, उदो उदो पाणी म्हणून रेणुका आरडायला लागली। त्या रेणुकाला बघताच सौंदती गावातील लोकांनी सगळी दार खिडक्या झाकली, कोण दारात उभा राहिलं नाही। सगळी रेणुकाला बघून आत घरात शिरली। का? तिची सावळी पडली, तिचा आवाज काना घरात ऐकू गेला की घरातलं सगळं गायब होईल। या भीती पोटी बायानो सगळेच लोकांनी दार खिडक्या लावली। रेणुका प्रत्येकाच्या दारात गेली। आता एक हात बांधला होता पाटीवर, ज्या हातात फोड उठलाय तो, आणि दुसऱ्या हातात परडी होती। रेणुका गेली आणि प्रत्येकाचं डोक्यानं दरवाजा बडवाय लागली, डोक्यानं कडी लावली, कडी लागली वाजवायला। रेणुका म्हणते, बायानो अगं दारातून कोणी पाणी नाही दिलं असं तरी चालेल, माझा कंठ लय सोकलाय ग, दारातून पाणी कोणी देऊ नका। खरं तुमच्या मुहूर्त पाणी होता, बाहेर सांडला तोंड लावून पाणी पितो, खरं पाणी द्या ग मला। असं म्हणल्यावर रेणुका काय म्हणते, बाहेर सांडला तोंड लावून पाणी पितो, खरं द्या पाणी मला, मुहूर्त पाणी होता। कविता गोसावी यांच्याकडून 101 रुपये आणले। आभारी आहोत, आशीर्वाद असो देवीचा। बघा रेणुका म्हणते, मुहूर्त पाणी होता, बाहेर पाणी येऊन नाही दिला तरी पण चालेल। खरं मुहूर्त पाणी होता म्हणली, बाहेर सांडला तोंड लावतो आणि पाणी पितो। खरं सौंदती गावातल्या बायकाने ऐकलं नाही बायानो, अहो मुहूरीच्या सांडला कापडाचं बोळ मारलं, खरं आईला माझ्या पाणी गा नाही कोणी दिले। रेणुका किती कळवळीनं त्यांच्याकडे तळमळीनं पाणी मागवत होती, कुणीच रेणुकाला धर्म केला नाही। मुहूर्त पाणी होता म्हणल्यावर कापडाचं बोळ मुहूरीच्या सांडला मारलं, खरं आईला पाणी बाई कोणी नाही दिलं। रेणुका काय म्हणते बघा, या गावातल्या लोकांनी पाणी मला नाही दिले, या गावाचं नाव लावीन ग कधीतरी डायरीला। काय म्हणाली, या गावाचं नाव लावतो म्हणली डायरीला, म्हणून सौंदती गाव डायरीला लागलेलं नाव आहे बायानं। तिथनं उठली रेणुका आणि गावाच्या बाहेर पडली, पाणी पाणी उद उद करत रेणुका हिंडाय लागली। गावाच्या बाहेर एक बायानो 3 मिडीची खोप होती, आड नाही पडदा नाही काय दार नाही, असं उघडं घर बघितलं आणि रेणुका त्या दारात जाऊन उभा राहिली। ते घर कोणाचं होतं माहिती बायानो, एका मागणीच। मागणीच्या दारात रेणुका गेली, पहिल्यांदा उघड्या मनाने पाहानी उधे कोण हाय काय घरात। रेणुका दाराजून आरडली मागणीच्या, अगो बाई म्हणली, मागीन आणि मागणीचा नवरा दोघं म्हातारा म्हातारी दोघांचं पण वय झालतंय। मागीन म्हणती, हा कुणाचा आवाज कानावर आला बाई माणसाचा, आम्ही तर मांगाची लोक, गावानं बहिष्कार टाकलाय आमच्यावर, आम्हाला कोण शिवून घेत नाही, आम्हाला गावात कोणी येऊ देत नाही, ढोरं पोरं मिळेल की दाराला अनवडून लावत्यात, सगळ्या गावाचं घाणीचं पाणी गटारीचं आमच्या दारात वाहतंय आणि कोण दारात येत नाही जात नाही, आणि आज बाई माणसाचा आवाज कोण आहे बाई म्हणून मागीन आलेने जाऊन बघती तर रेणुका दिसली। मागीन म्हणती, कुणाची पोर असेल गा, काय अवस्था झाली या पुरीची। मागीन म्हणती, ए बाई खल्या गावची ग उगर घोळाची, नाव काय रेणुका, ले कुणाची, काश्मीर देशाचा रेणू राजा, त्याची मी कन्या एकुलते एक रेणुका राजाची लेख, तू रेणुका लेकी काय योजना आलीस ग माझ्या दाराला, काय सांगू म्हणाली ग, माझा कंठ लय सोकलाय, पाणी पाहिजे मला, देशील का पाणी। रेणुका पाणी द्यायला काय हरकत नाही, खरं सगळं गावघर सोडलीस आणि गावाच्या बाहेर आलीस रेणुका।
आम्ही खालच्या जातीतील लोक मांगाची लोक आम्ही आम्हाला कोण गावात शिवून घेत नाही बहिष्कार टाकलाय लोकांनी आमच्यावर असे आम्ही लोक गावाच्या बाहेर मांगाचे आणि रेणुका आमच्या दारात आलीस पाणी मागायला रेणुका पाणी मिळणार नाही ग तुला कसं पाणी देऊ आम्ही मांगाचे लोक आहोत रेणुका म्हणती बाई ग ती लोकले चांगली म्हणून गेलो गावात खरं मला बघता आज गावाच्या लोकांनी दार खिडक्या ग झाकली मला कोणी पाणी दिले नाही कोण दारातून बोललो नाही माझ्याबरोबर तेव्हा बाई तू मांगाचे असणार नंतर आणि कोणाचे का असणार मी भेदभाव धर्म मानत नाही देवाघराच्या जाती दोन स्त्री आणि पुरुष तिसरी जात शिल्लक नाही ह्या जाती भेदभाव धर्म कोण सगळ्या रीती भाती पाडल्या माणसानं बायानं खरं देवाघरी देवाघरच्या जाती दोनच आहे स्त्री पुरुष तिसरी जात शिल्लक नाही हे माणसानं सगळं पाळलेलं आहे ह्यो त्या जातीचा तो त्या जातीचा ह्यो त्या जातीचा नाही माणूस तिथून एकच आहे प्रत्येकाचा जाण्याचा बी मार्ग तोच आहे येण्याचा बी मार्ग तोच आहे कुणीही भेदभाव जात धर्म कुणीही बाळगू नका भक्तांनो एका कवितेत पण म्हणले बघा आबाळाची आम्ही लेकर काळी माती आई आबाळाची आम्ही लेकर काळी माती आई रंग वेगळा नाही कुणाचा जन्म वेगळा नाही जात वेगळी नाही कुणाचा धर्म वेगळा नाही कुणाचा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही कुणाचा धर्म वेगळा नाही माणुसकीचे अखंड नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते माणुसकीचे अखंड नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते स्वर्ग वेगळा नाही कुणाला मार्ग वेगळा नाही स्वर्ग वेगळा नाही कुणाला मार्ग वेगळा नाही जात वेगळी नाही कुणाचा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही कुणाचा धर्म वेगळा नाही जात भेदभाव कुणीही मानू नका पाळू नका सर्वांना विनंती आहे माझी माणूस तिथून एकच आहे भक्तांनो बघा रेणुका म्हणते तू मांगाचे असले काय झाले माझा कंटले सोकलाय जर बाई मला पाणी दिलीस तर काय तुला ग आई म्हणून मान देईन चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या घरादाराला विसरणार नाही आणि तुला कायमच आई मानेन मी मागणीच्या पोटाला मुलबाळ नव्हतं तिचं मनच भरून आलं बायानं अगो बाई म्हणाली मला आई म्हणतो म्हणती पाणी दिल्याने पाणी दिलं की मला आई म्हणणार म्हणती माझ्या तर कुठं पोटाला मुलबाळ आहे म्हणली मी वांजोटे माझ्या पोटच्या लिखीवर जर असा प्रसंग आला असता तर मी ग बसलो असतो काय मागणी म्हणते रेणुका ये ग घरात म्हणून मागणीने रेणुकाला घरात घेतलं मागणीने रेणुकाला घरात घेतले रेणुका घरात आली मागणीने पाणी देण्याचा प्रयत्न केला उद उद पाणी म्हटल्यावर गाडग फुटले मागणीच्या हातातलं गाडग फुटले मागणीच्या हातातलं गाडग फुटलं मागणीच्या हातात गाडग फुटले मागणीने म्हणते रेणुका तुझ्या शब्दात काहीतरी जादू वेगळी आहे उदव तर पाणी म्हणलीस गाडग फुटलं तर पाणी नाही रेणुका पाणी तुला काय मिळायचं नाही पाणी पिण्यापेक्षा म्हणजे जाऊन ग मूत पी जा काय म्हणती गाडग फुटला तर पाणी नाही दुसरं गाडग नाही माझ्या घरात तेव्हा जाऊन मूत पी जा कुठला तरी असं म्हणल्यावर रेणुका रडायला लागली रेणुका म्हणती कुठं मूत मिळतोय ग दाखव मला मी शुद्ध करून अमृत म्हणून ते पिऊन टाकतो गायीच्या गोट्यात नेलं मागणीने रेणुकाला गायीच्या गोट्यात नेलं गायीच्या गोट्यात मुतवानं डुरा भरला होता गायीच्या मुतवानं डुरा भरला होता पी म्हणली डुरेला वाकवली रेणुकाला रेणुका म्हणती हे गायीचं मूत म्हणजे शुद्ध किती पवित्र अशुद्धाला शुद्ध करणार हे गोमूत्र आणि हे मला मिळालं याच्यासारखी भाग्यवंताची गोष्ट कुठली नाही म्हणाली पाण्यापेक्षा म्हणली कितपत चांगलं म्हणाले मागीन म्हणते बघ रेणुका हात घालून पिशील तुझ्या हाताला म्हणली महारोग भरलाय आणि त्या महारोगाची लस तिथं पडल मी तो डुरा मी साफ करतोय आणि त्या तुझी हाताची लस रोगाची लस मला लागल मला बी रोग भरल तेव्हा हातानं मूत प्यायचा नाही कुत्रं कसं पाण्यात जीभ घालून जीवन उडवते पाण्याने पितय तसं रेणुका जीभ घालून जीवन उडवून मूत पितो
देवासऱ्या देवाला कुठला भोग आलाय बघा भक्तांनो, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देवकळा येत नाहीत भक्तांनो। या रेणुका देवीने अनेक वनवास भोगला म्हणून आज या गादीवर आहे भक्तांनो। कलियुगाचं राजा रेणुकाकडे आले, खरं पूर्वी भोग किती भोगलाय, किती हा भोग, तुम्ही आम्ही एक एक दिवस तरी टिकलो असो तुझ्या जागेला, जमलं नसतं आम्हाला। जरा काहीतरी संसारात अडचण आली, जरा कोण काहीतरी झालंय कि माणूस मरण्याच्या गोष्टी करतय। मी या देवाने किती भोग दिलाय विचार करा, विचार करावाच लागतो। संघर्ष केल्याशिवाय जीवन जगता येत नाही। आई रेणुकानं किती जीवनाचा संघर्ष केला, किती वनवास तिला आला हो, आणि ह्या वनवासातनं काट्या कुट्यातनं प्रवास करत करत आई किती दुःख भोग त्या जागेला आली बघा। मुतप्याला रेणुका खाली वाकली, डुऱ्यात जीभ काढली, कुत्र्याचं रूप आईनं घेतलं, कुत्र्याचं रूप आई घेऊन पाणी मुतवात तिने जीभ घातली ग। खरं बायानो ते गोमूत्र ते शुद्ध कस काय ग रेणुकाला मिळणार। रेणुका प्याला खाली वाकली, रेणुकाला बघतात बन मुतवाचा डुरा ग सगळा आटला। रेणुकाला बघतात मुतवाचा डुरा आटला, अगं अगं म्हणाली रेणुका, अगं यो डुरा बी आटला की गे, दोन दोन दिवस लागतात डुरा साफ करायला, आणि सगळं आटवून ठेवलीस, चुकलं ग माझ्या लेकी, मला माफ कर, तू कोणतरी अवतारे खाईस, अवताराची शक्ती आहेस, नाही कळलं या येड्या खुळ्या मागणीला म्हणून मांगीन जाऊन रेणुकाचं पाय धरलं। मांगीन म्हणती तुला मी आई मांडले, आईने रागानं जर लेकाला तडाका मारला तर लेकानं राग नाही धरायचा, तू माझी आई आहेस, रागाच्या भरात काहीतरी बोलली असेल, मी राग नाही केला, आता हे बी माझ्या नशिबात नाही म्हणली। काय करू म्हणते रडायला लागली रेणुका, डोळ्यातनं पाणी टपा टपा खाली पडायला लागले, कंठ तर सोकला होता, ओला करायचा होता, डोळ्यातलं पाणी खाली पडायला लागलं। रेणुकाला युक्ती सुचली, आडवा हात लावला बायानं, आडवा हात लावला, डोळ्यातलं पाणी तळ हातावर घेतलं, डोळ्यातलं पाणी तळ हातावर घेतलं, जिभेनं पाणी चाटले, डोळ्यातलं पाणी हातावर घेऊन जिभेनं पाणी चाटलं आणि कंठ ओला करून घेतला डोळ्यातल्या पाण्यानं। आईला पाणी भेटलं ना, रेणुका म्हणली पाणी काय कुठं मला भेटलं नाही आई, खरं माझ्या अंगावरचं लुगडं वस्त्र रक्त पू पाणी जाऊन कुजून तुकडं होऊन खाली लागले पडायला, एकांदर लुगडं देण्यास आला। मांगीन म्हणली मी मांगाची बाई, 17 काठीचं लुगडं माझ्या अंगावर, मीच एकच लुगडं तेच धुतोय, तेच वाळवून तेच नेसतोय, रेणुका लुगडं नाही माझ्याकडे। असं म्हणल्यावर मांगणीचा नवरा होता म्हातारा, तो म्हणतो ए काली केलं लुगडं नाही म्हणतीच मी देतो लुगडं। मांगीन म्हणती या म्हाताऱ्याच्या अंगावर लंगोट असं नाही म्हणजे दोन बोटडा फाटलाय सगळीकडनं, आणि आता हिला लुगडं द्यायला, कुठलं लुगडं देतोय कुणास ठोक, मांगाची जात हुशार। तो मांगाचा म्हातारा परड्यात शिरला, लिंबाचं झाड मोठंच्या मोठं होतो बायनो, लिंबाचं ढाळ काढलेत आणि दाट घागरा वळला, गळ्यापासनं गुडघ्यापर्यंत रेणुकाला लिंबानं झाकली बायानं, गळ्यापासनं गुडघ्यापर्यंत लिंबाच्या ढाळ्यानं रेणुकाला झाकली, तिच्या डोक्यावर एक ढाळा दिला लिंबाचा, लिंबाची गार सावली रेणुकाला मिळू दे, तिच्या तोंडात एक लिंबाचा ढाळा दिला, का लिंब कडू औषधी वनस्पती आहे, रेणुका चगळून चगळून कडू अंश गिळू दे, त्यामुळे रेणुकाच्या जखमा तरी बऱ्या होतील म्हणून तोंडात एक ढाळा दिला आणि हातात एक ढाळा दिला लिंबाचा, का अंगावर तिच्या माशा बसत होत्या लय महारोग झालता म्हणून लिंबाचा ढाळा भोवत्याने फिरवू दे आणि जमिनीला माशा पाडून मारू दे, अशा प्रकारे लिंब ढाळा मांगाच्या घरात रेणुका नेसली। रेणुकानं त्या लिंबाला बाहेर मान दिला चंद्र सूर्य असंपर्यंत। रेणुका म्हणती प्रसंग मला आला, प्रसंगाच्या टायमाला मांगाच्या घरात मी लिंब ढाळा नेसला, सत्य बुडून जाईल कली उचादून येईल असाच प्रसंग माझ्या भक्त लोकांना येईल, भक्त लोक नवस करत मला लिंबाचं, मी प्रसन्न होईन त्यांच्या नवसाला, पण हा लिंब नेसायला मांगणीनं मांगानं लिंब नेसला म्हणून मातंगी तंगी मातंगी मातंगीचा मान तिला दिला। हा लिंब नेसायला मांग किंवा मांगीन ह्यांच्या जाती कुळातलं कोण पण येऊ दे, ह्या यांच्यापैकी कोणी पण लिंब नेसला मातंग समाजातील लोकांनी तर लिंबाची विधी पूर्ण बायन, नाही तर लिंबाची विधी पूर्ण होत नाही, म्हणून आम्ही लिंब नेसायला मांगाचेच लोक बोलवतो बघा। हा मान दिलेला आहे मातंगीला, मातंगीचा मान रेणुकानं दिला तिला, चंद्र सूर्य असेपर्यंत तुला नाही विसरणार तुझ्या जाती कुळाला, माझा मान माझी मातंगी असा रेणुकानं मान दिला। आज तुम्ही आम्ही पण लिंब नेसतो, तुमच्या पोराने उद्या तुम्हाला विचारलं लिंब का नेसायचा, तुम्ही उत्तर काय दिशेला सांगा, वाडवडील नेसतात, गावची नेसत्यात, शेजारची नेसत्यात, भाऊ बंद नेसतात, म्हणून नेसायचा लिंब असं पोरासने उत्तर दिशेला, तर लिंब का नेसायचा, रेणुकान लिंब का नेसला, प्रसंग आला तिला म्हणून, मग तुम्ही आम्ही लिंब काय उगत नेसता, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, कोण काय म्हणते बघा, लिंब नेसायची पद्धत कशी आहे बघा आपल्याकडे, प्रसंग आपल्याला पण येतोच की, कोण म्हणते आई
घर नाही ग घर उदेश होता तो तुझा लिंब नेसतो कोण म्हणते पोराचं लगीन नाही आई पोराचं लगीन होते लिंब नेसतो कोण म्हणते पोराच्या पोटाला मुलबाळ नाही मूल होते लिंब नेसतो कोण म्हणते जागा मिळू दे कोण म्हणते सोनं मिळू दे कोण म्हणते माझं हे काम आडले ते काम पुरा होते तुझा लिंब नेसतो म्हणजे असे अनेक नवसर रेणुकाला करतो प्रसंगाला म्हणणंच ना प्रसंगाला म्हणून रेणुकाला नवस करतो लिंबाचं आई नवसाला पावती लिंबाच्या हे म्हणून ही लिंब नेसायची पद्धत अशी आहे बघा रेणुकाला प्रसंगाला मुंतीने सांगितलं कलियुगात भक्तांना पण प्रसंग येईल भक्त नवस करतील लिंबाचं पण लिंब नेसायला मांगे किंवा मांगेनेच दे मातंगी हा मानतीने दिलाय हिरवीगार रेणुका लिंबात दिसायला लागली परडे हातावर घेतली गावा गल्लीतनं लागली गाई भिक्षा मागायला गावा गल्लीतनं रेणुका भिक्षा मागून काय वाढतील ते घ्यायचं परडीत आणि पहिल्यांदा यायचं त्या मागणीला मांगाला द्यायचं त्यांचं पोट भरून झालं की मग काय उरल ते रेणुका आपण खायचं असं अनेक अनेक दिवस गेलं असा अनेक दिवस गेले रेणुकाच्या तळ हातातला फोड मोठा 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 व्हायचा मांगाचा म्हातारा म्हणते रेणुकाच्या तळ हातात फोड कसला उठलाय काय की तिने हात का पाठीवर बांधलाय कोणाटक विचारतो तिला म्हटला असं म्हणल्यावर मांगाचा म्हातारा म्हणते लेकी तिचे स्मॉल मावशी लागली पेंगायला हलवा तिला काय धुमडा बायांचा पेंगायचा बघा रेणुका म्हणते रेणुकाला मांगाचा म्हातारा म्हणते लिकी अग हात का पाठीवर बांधलीस काय सांगू वडील म्हणली माझ्या तळ हातात कसला फोड उठलाय आणि त्या फोडाचं वजन पेल ना म्हणून तो तळ हात पाठीवर बांधलाय लिकी दाखव बरं मला रेणुकानं पाठीवरचा हात सोडला आणि दाखवला हे बघा म्हणली अहो फोडात बघताच मांगाना अंतर्दृष्टीनं बघितलं तर बिन पापाचं मूल त्यात खेळतेला हलतेलं दिसलं बाप रे म्हणाला या तर म्हणला फोडात बाळ हाय ही रेणुका कोणतरी अवतारी काय ही काय भानगड म्हणाला रेणुका यो फोड साधा सुद्धा नव्हय फोडात आता दिवस भरायला लागले यो फोड काही दिवसानं फुटणार आणि बाळ्यातनं ग जन्माला येणार हे कशामुळं ग काय झालंय रेणुका म्हणती वडील काय तुमच्यापासून लपवून ठेव तुम्हाला वडील मांडले मी येरंगडच्या माळात माळशिनी वेचाय गेलो नावाचा जमदागणी नावाचा जप करत बसला होता कोण आवाज माझा नावाचा कोण माझ्या नावाचा जयघोष करले म्हणून इकडे तिकडे बघायला लागलो जिथं जमदागणी बसला होता भूत वाढली होती भूतीतून आवाज येतोय म्हणून भूत गेलो फोडली भूत फोडली तेव्हा जमदागणीच्या दाढीचं केस माझ्या तळ हातात मोडलं जमदागणी करून घे म्हणत होता मी करून नाही घेतलं म्हणून त्यानं मला ह्यो शाप घातला मी काय करू आता जमदागणीचं नाव काढल्यावर म्हातारा थरथर लागला कापायला म्हातारा म्हणतोय जमदागणीच्या आज्ञा म्हणून ही रेणुका इकडं आल्या जर उद्या जमदागणीला कळालं रेणुका हिताय जमदागणी येईल आणि हिच्या सगळं आमचं घरदार जाळून भस्म करेल निवळ रागान जरी डोळे उघडले तर अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडते आता ही रेणुका गावभर फिरले देवा धिक्काचा हिला शाप आहे गावभर रेणुका फिरले आणि शेवट आले आमच्या घरला उद्या जमदागणीला कळालं तर हिच्या सकट जमदागणी मारून टाकल आम्हाला तेव्हा रेणुकाला हित ठेवून घेण्यात काय अर्थ नाही रेणुकाला आता घरातनं बाहेर काढलेली बरं मांगाचा म्हातारा म्हणतोय मनातल्या मनात मांगाच्या म्हाताराने रेणुकाला कशी घरातनं बाहेर काढल्या बघा बायानं भिऊन मांगाचा म्हातारा म्हणते रेणुका तू माझी लेखायस होय वडील मानतेस ना मला होय तर वडिलाच्या अधिकारानं तुला एक काम सांगतो कसले समोर दिसणारा रामसुंग नावाचा गड आहे या गडावर 33 कोटी दैत्य माजल्यात गोरगरिबाला छळायला लागल्या जीवापाडला भर दिवसा बळी घ्यायला लागल्या जा त्या गडावर आणि 33 कोटी दैत्याने का भुई भोंगारात डांबवले जा जेव्हा 33 कोटी दैत्य का भुई भोंगारात डांबशील तेव्हा तू माझी लेख असं जगाला अभिमानानं सांगेन रेणुका म्हणली मी अशी जाऊ कसे काय काळजी करू नको तुझं रूप दिसाय देख ना आहे तुला कोणी पण बघितलं तर खुळ पिस होते रेणुका नर्तकीचा पोशाख घाल पायात चाळ बांध बारीक बारीक नाचत रेणुका गडावर जा आणि शक्तीचा उपयोग करू नको युक्तीचा उपयोग कर आणि 33 कोटी दैत्यांना त्या भुई भोंगऱ्यात डांबून ये जा ठीक आहे म्हटली त्या मांगाचा म्हाताऱ्याचा ऐकून रेणुकानं बायनो नाचीचा पोशाख अंगात घातला चाळ पायात बांधले आणि बारीक बारीक नाचत रेणुका गड जिकायचा आली यल्ला रे यल्ला रे यल्ला रे येल्लूबाई यल्ला रे यल्ला रे यल्ला रे येल्लूबाई आणि नावाची गे रेणुका चालली बाई आणि गड जिकायला आई निघाली गे बाई चाळतीन बांधल गे बाई आणि जगात का
सारी देवस्थान तीच हाये आणि दृष्टांचा काटा बाई काढायला चालली आणि जगाच कोड सोडवायला आता चालली जगात कारी देवस्थान जगात कारी देवस्थान म्हटले जगात कोड सोडवायला गरिबांचं संकट दूर करायला आई रेणुकात्र अवघड परिस्थिति भक्तांनो बघत आल्या गोरगरिबाचं संकट दूर करायला नाचीचा पोशाख घालून पायात चाळा बांधून बारीक बारीक नाचत रेणुका गडावर गेली 33 कोटी दैत्य खुळपिस झालं त्याच्या रूपाला ही एवढी दिखणी बाई आली कुठनं 33 कोटी द्यावं लागलं तिला विचारला ती म्हणते अरे बाबांनो म्हणते तुम्हा सर्वांसाठीच मी आलो इथं आम्हा सर्वांसाठी म्हणजे तुमच्याबरोबर आता लग्न करायला आले म्हणजे युक्ती कशी काढली बघा तिनं तुमच्याबरोबर लग्न करायला आलोय आता एवढी दिखणी बाई आम्हाला करून घे म्हणलं राक्षस का एका परशी एक असा खुळा झाला चल मला करून घे मला करून घे तो म्हणते ए तू म्हातार झालास मला करून घेऊ दे आगा त्या राक्षसांची भांडणच लागली मला करून घे मला करून घे तुला करून घे एका बाईसाठी त्यांची त्यांची मारामारी एकामेकाचं मुडदं लागलं पळायला रेणुका म्हणते थांबवा रे थांबवा मी तुम्हाला सगळ्यांनीच करून घेणार आहे लग्नाच्या अगोदर मला काय विधवा करता असं काय म्हणाली काय लावलं असं हे तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करणार तुम्हा सर्वांचं मन शांत करणार म्हणजे आम्ही 33 कोटी दैत्य आणि तू एकटी बाई आम्हाला सगळ्यांनी करून घेणार होय म्हणजे सगळ्यांनी करून घेणार मग हे करून आम्हाला दैत्य म्हणजे काय बाईच्या अंगात पावर आहे मी 33 कोटी दैत्य आणि एकटी बाई सगळ्यांनी करून घेणार वा वा चल करून घे वय लग्न करून घेणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही म्हणली काम करायला पाहिजे कसले ऐका म्हणते एवढा मोठा गड हाय या गडावर एक भुई भोंगारा खोदा आणि त्या भुई भोंगारला एकच दरवाजा ठेवा असं म्हणजे 33 कोटी दैत्य आमोशाच्या रातीला गड लागलं पोखरायला गड पोखरला भुई भोंगारा काढला बायानो आणि एकच दरवाजा ठेवला ए बाई आम्ही सगळं केलेलं आहे आता हे करून आम्हाला असं म्हणल्यावर रेणुका म्हणती आता भुई भोंगारा काढलाचा एक दरवाजा ठेवलाचा त्या भुई भोंगारात म्हणली 12 विहिरी बांधा 12 विहिरी पण बांधल्या दैत्याने आता 12 विहिरी बांधलाचा माझ्या तळ हातात म्हणली रोग आहे माझ्या हाताने मला आंघोळ करता येत नाही तेव्हा मी त्या 12 विहिरीत बसलो की अंतराळी पाणी माझ्या अंगावर पडलं पाहिजे अशी व्यवस्था करा ठीक आहे 12 विहिरी बांधल्या 12 विहिरीत अंतराळी पाणी गडावर लागलं ग त्या विहिरीत पडायला उजव्या बाजूला म्हणली मला अंधाराची खोली करून द्या अंधार खोली उजव्या बाजूला करून द्या माझी जागा म्हणाली तुमच्यावर कुठं भरोसा म्हणली तुम्ही गडी माणसं आज तिथं उद्या तिथं म्हणाली अंधार खोली करून द्या असं म्हणल्यावर 12 विहिरी बांधल्या 12 विहिरीत अंतराळी पाणी पडण्याची व्यवस्था केली आणि अंधार खोली एका बाजूला रेणुकासाठी केली आली तरी रेणुका घे करून आम्हाला ती म्हटली करून घेणं म्हणजे काय चेष्टा नाही म्हटली तुम्ही 33 कोटी दैत्य कुणाला म्हणून करून घेणार पैज लावा म्हटली कसली 12 विहिरी बांधल्याचा 12 विहिरीत जे पाणी पडते की नाही ते पाणी पहिल्यांदा आणून माझ्या अंगावर कोण ओतल तो माझा नवरा आता पहिल्यांदा कोणी पाणी ओतल तो पहिला दुसरा आला की दुसरा तिसरा आला की तिसरा लावा पैज पैज लावल्या रेणुकाच्या रूपाला भाडून करून घेईल लग्न म्हणून सगळंच दैत्य उठलं बघ कोण एकांद्रात तोंडात दात नसणारा म्हातारा बी बाजूला थांबला नाही प्रत्येकाला अशा बायकोची माणसाचं मन जर माणूस जरी म्हातारा झाला तरी मन म्हातारा होत नाही बायनो अगा एकांद्रात दैत्य म्हातारा थांबला नाही रेणुकाला करून घ्यासाठी जी सगळी उठली बघ त्या भुई भोंगाऱ्यात शिरली सगळं दैत्य आत शिरल्याबरोबर रेणुकानं ताकदीने शिळ उचलली बघ रेणुकानं ताकदीने शिळ उचलली आणि त्या भुई भोंगाऱ्याच्या तोंडाला तक्का देऊन रिटून रेणुका बसली शिळ झाकली तिनं भुई भोंगाऱ्याचं दार बंद केलं आणि तक्का देऊन रिटून रेणुका बसली बोंबलत बसा म्हणली भाड्यानं आता म्हणली कोणाला करून घेताच त्याला घ्या म्हणाली 33 कोटी दैत्यांना रेणुकानं भुई भोंगऱ्यात डांबलं बायानो रेणुकानं गड जिंकला आई विजयी झाली आई विजयी झाली 33 कोटी देवानी फुलं टाकली रेणुकाच्या अंगावर 9 महिने 9 दिवस पुरा झाला तरी रेणुकाच्या तळ हातातल्या फोडाला आता बाळणपणाची ताकद लावली दरवाजाला भुई भोंगऱ्याच्या आता ताकद उरली नाही रेणुकाच्या अंगात रेणुका रडायला लागली रेणुका म्हणते जगाचं कोडो सोडलं माझं कोडो कोण गो सोडवायचं आई रडायला लागली घायाळ झाली आकाशवाणी झाली नाही आकाशातून आवाज आला रेणुका जगाचं कोडो सोडवलीस बाळणपणाची ताकद लावलीस शिळेला ताकद नाही उरली तेव्हा आता ऐक त्या मारुतीला बोलो तू मारुती कशाला मारुतीला ताकदवान आहे ताकद दिल ग तुझ्या बाळणपणाला महादेवाला बोलो तू महादेव कशाला कंबरला गुडघं लावायला आणि नाल साहेबाला बोलू कशाला बाळाशी नाळ कापायला बस रेणुका बाळंतपणाला
तिने देवाना रेणुकांना हाक मारली बायनो तिने देवाना रेणुकांना हाक मारली रेणुकांना हाक मारताच तिने देव धावून आलं मारुतीने ताकद दिली बाळंतपणाला रेणुकाच्या महादेवाने कमरला गुडघ लावलं आई बसली गा बाळंतपणाला आई बाळंते झाली गे देवी बाळंते झाली गे मारुतीने ताकद दिली गा महादेवाने गुडघ कमरेला नऊ महिने नऊ दिवस तळा हातातला फोडगा आता फुटून घे गेलाया बाळ जन्माला आलेया फोड फुटला बाळ जन्माला आलं बायनो बाळ जन्माला आले रेणुका म्हणते तिने देव माझ्या हाकेला धावून आलासा तुम्हा तिने पण देवांत ठिकाण म्हणली माझ्या जागेला राहू दे म्हणाली रेणुकानं बाळाला जन्म दिला रेणुका रडायला लागली नालसाहेबाने बाळाची नाळ कापली बाळ जन्माला आल्यावर आता बाळ आणि रेणुका तिथं आसुरात विटाळात पडल्यात डोळ्या लागल्यात रेणुका म्हणते जमदाग्नीच्या नावाचं मुलं आहे म्हणली तेव्हा त्याच्याच नावावर नोंद लावलं पाहिजे म्हणली मुल म्हणून रेणुका तिथन बाहेर पडायला लागली रेणुका बाहेर पडली खरं मांगीने म्हणली ती रेणुका पाठवल्या बघ म्हातारनं म्हणली सकाळी रेणुकाला गडावर माझ्या रेणुकाला खाल्ली असेल राक्षसाने म्हणून रेणुका ती मांगीन गडावर गेली बघ तिथं काय सळा गड सामसूम आहे तिथं चिट म्हणलं पाखरू नाही का म्हणलं कावळा नाही रेणुका मातंगी म्हणती रोज येतात तर राक्षस केवढा असत्यात आणि आता कोणच नाही रेणुका कुठे गेली इकडे तिकडे बघते तर रेणुका एका बाजूला बसल्या मांगीन गेल्या म्हणजे रेणुका हित काचल घरला राक्षस कुठे गेलं आई ते दैत्य सगळे एका भुईभोंगऱ्यात डांबलं मी गड जिंकला रेणुका हे मूल कोणाचं तळ हाताचा फोड फुटला बाळ जन्माला आलं म्हणजे रेणुका तुला बाळ झाले चल रेणुका आंघोळ घालतो हंडावर पाणी तापून तुला साडी थोडी देतो घर रिकी तुला नाही झाला चल आता जगाचं कोडो सोडवलीस चल रेणुका म्हणते मी आता येऊ शकत नाही का हे ज्याच्या नावाचं मूल झाले त्याच्या नावावर लावायला जातो तर बस म्हणली माझ्या बाळाच्या रखवादीला साडी चुळी नेसलो नवीन साडी नेसली की नवरा माझा संशय घेईल तेव्हा अशीच जातो आणि पुरावा देतो नवऱ्याला म्हणाली रेणुका म्हणती बस माझ्या बाळाच्या रखवालीला मातंगीला बाळाच्या रखवालीला बसवले आणि रेणुका बायनं वल्ली बाळंतीन मुलाला तिथंच टाकले आणि रेणुका पळायला लागली रेणुका पळायला लागली वल्ली बाळंतीन असल्यामुळं विटाळा लागला ग रेणुकाचा गळायला विटाळा लागला गळायला दगडाला डाग पडला शिळा लाल भडकून बसल्या जाग्याला काट्या कुट्यात पळत पळत रेणुकांना जाऊन जमदाग्नीचं पाय धरलं चुकलं माझं स्वामी मला माफ करा तुम्हीच माझं पती तुम्हीच माझं स्वामी तुमच्या नावाचा बिन पापाचा पुत्र जन्माला आलाय तो नावावर लावून घ्या जमदाग्नी म्हणा चांडाळणी त्याने करून घे म्हणलं घेतलेली आणि आता का मूल नावावर लावून गेलं चल म्हटला तुझी माझी ओळख नाही तुझं माझं लगीन नाही मूल झालंच कसं कशावर ना ते मूल माझं रेणुका म्हणती ज्याळी करून घ्या म्हटला माळशीनी वेसर आलो तेव्हा माझ्या नावाचा जप मांडून घुतीत बसला होता आलो आणि मी घुतीत हात घातला घुत फोडताच माझा हात तुमच्या दाढीवर बडवला आणि तुमच्या दाढीचं केस माझ्या तळ हातात मोडलं त्या कुसळाचा भला मोठा फोड होऊन आज नऊ महिने नऊ दिवस पुरा होऊन ते तळ हातातला फोड फुटला बाळगडावर जन्माला आले तुम्हाला संशय येईल म्हणून अशीच पुरावा द्यायला आलोय चुकलो माझं स्वामी मला माफ करा आणि माझा स्वीकार करा जमदाग्नी म्हणते आता वटणीवर आलीच बघ म्हणलो ते एक नाही देशील माझं पाय धरला आधीच का नाही ऐक म्हणला ते जर खरंच मूल माझ्या नावाचा असेल बिन पापाचा असेल तर रेणुका तू हित राहशील आणि पापा कर्माचं मूल असेल तर त्या बाळाकडे जाशील सांग आता काय करायचं रेणुकाला कोडं पडला अवघड प्रश्न पडला मोठा तो काय म्हणतोय बिन पापाचा असेल तर माझ्याजवळ राहशील पापा कर्माचा असेल तर मुलाकडे जाशील आता काय करायचं रेणुका म्हणते मी पाप कर्म केलं नाही ते मूल पापाचं नाही बिन पापाचं आहे आता तिकडे जायचं म्हणलं तर नवरा म्हणणार पापा कर्माचं मूल आहे हित राहायचं म्हणलं तर मूल माझं तिकडे वनवाशी पडणार काय करू म्हणाली आता म्हणली कोड आहे म्हणली आता म्हणली मुलाची गरज नाही म्हणली नवऱ्याचीच गरज आहे म्हणली तिथं गडावर मुलटीनं टाकलं आणि रेणुका जमदाग्नीच्या सेवेला लागली दिवस मावळायला म्हणजे मातंगी म्हणती याड लागले ग रेणुकाला नवऱ्याचा अजून कशी परत आली नाही आ दिवस मावळ्याला वाघा सिंहाच्या डुरकाळ्या ऐकू यायला लागल्या मांगीन घाबरली आणि मांगीन म्हणती आता काय खर नाही बाई रेणुका काय परत येत नाही आता या मुलाला घरला घेऊन जायचं म्हणलं तर मी वांजुटी मांगीन गावातले लोक म्हणतील कुणातरी चुरून मुलं आणले बदादा मारतील मला म्हणली तेव्हा म्हणली मुलीतच टाकायचं म्हणली रेणुकाचं मुलं त्याला कोण काय करते देवतारे त्याला कोण मारे म्हणाली
मूल तिथंच टाकलं गडर मांगीन गेली घरला पळून मांगीन घरला पळून गेली खरं मूल आसुदात डोळत विटाळात खेळत मुलाला भूक लागली मूल लागलं रडायला आरडायला लागले मूल रडायला लागलं भोंगा आलं त्याला पोकरायला कावळं गिदाडे कुत्री कुल्ली बाळाचं लचक जोडायला जमली सगळी बायानो मूल रडायला लागलं महादेवाला दया आली महादेवानं जातीच्या वनगायींचा कळप होता डोंगरात त्या कळपात एक वांजुटी गाय होती तिला आशीर्वाद दिला ती गाय वांजुटी असून तिच्या थानातून दुधाच्या धारा लागल्या गळायला गाय म्हणते त्या मुलासाठीच देवानं मला पाना फोडलाय गाय पळत पळत गडावर गेली बघ जिथं मुला तिथं आली मुलाचा विटाळ चाटून पुसून गायीनं सगळा खाल्ला म्हणत म्हणले बघ गायीचा विटाळ आणि आईचा विटाळ काय दोन नाही रेणुकाच्या मुलाचा विटाळ चाटून पुसून गायीनं खाल्ला पाला वरबाडून काढला पाल्याचा हांतरुण केले जिभेच्या डोळ्यात अलगद धरलं मुलाला त्या पाल्यावर नेऊन झोपवलं आणि आपलं दूध गाय लागली रेणुकाच्या मुलाला पाजायला आपलं दूध मुलाला रेणुकाच्या पाजायला लागली आता रेणुकाच्या मुलाची आई गाय झाली बायानो आता इकडं मुलाचं पालन पोषण गाय लागली करणार पण तिकडं प्रसंग काय आलाय बघा जमदाग्नी म्हणते 12 वर्ष बाहेर होतीस पवित्र आहेस का पवित्र कसं ओळखायचं तू खरं पवित्र पतिव्रता असेल तर मलप्रभाना दिला जा कच्च्या वाळूचा घडा तयार कर सर्पाची चुंबळ कर आणि सवळ्यानं पाणी माझ्या पूजेला आणून दे जेव्हा 5 घागरी माझ्या पूजेला पाणी आणून देशील सवळ्यानं तेव्हा तू जगात पतीवरती तुला मोठा मान मिळणार रेणुका तिथनं उठली नवऱ्याची आज्ञा घेतली मलप्रभांना दिला गेली कच्च्या वाळूचा घडा तयार केला सर्पाची चुंबळ केली आणि सवळ्यानं पाणी जमदाग्नीच्या पूजेला आणून द्यायला लागली रेणुका जगात पतीवरता बायांनो पतीवरता रेणुका तिने नवऱ्याची आज्ञा पाळली आणि तिनं कच्च्या वाळूचा घडा तयार केला सर्पाची चुंबळ केली आणि सवळ्यानं पाणी नवऱ्याच्या पूजेला लागली द्यायला 4 घागरी आणल्या 5वी घागर आणायला गेली खरं देवाच्या बायकासनी बघवलं नाही आता हिला 5वा मान 5वी घागर आणल्या तिला पतीवरचा मोठा मान मिळणार मग देवाच्या बायकाने तिला तो मान मिळू नये तिच्या संसाराचा विस्फोट व्हावा मनात पाप भरावं म्हणून जिथं रेणुका जाते पाणी आणायला गंधर्वाची क्रीडा सोडली गा पाण्यात खेळायला रेणुकानं गंधर्वाची क्रीडा बघितल्याने मनात पाप घेतलं रेणुका म्हणती कधी माझ्या जन्माचा माझ्या पाठीमागचा भोग सरायचा काय पाण्यात लागल्यात खेळायला माझा नवरा जर चांगला असता तर एक दिवस माझ्या मी बिग पाण्यात अशीच केली असते असं म्हणणार वायनो घडा वाळूचा फुटला सर्पाची चुंबळ सुटली रेणुकाला पातक झालं रेणुका पुन्हा वाळू जमा करून घडा बनवायला लागली घडा काय बनला सर्प धावून गेला शापातनं मुक्त झाला आई रडायला लागली घायाळ झाली आता रेणुका म्हणते काय सरळ नाही आता म्हणली जमदाग्ने माझा नवरा लय वाईट म्हणली हे मी पाप केलं नाही कारण मनात पाप घेतला चुकून माझ्याकडे असा गुन्हा घडलेला आहे जातो म्हणली नवऱ्याची माफी मागतो तिथनं उठली रेणुकानं जाऊन जमदाग्नेचं पाय धरलं चुकलं माझं माफ करा केलं नाही खरं बोलून पाप झाले जमदाग्नी म्हणला चांडाळणी एका ऋषीची पत्नी असून 33 कोटी देवात माझा अपमान केलीस 4 घागरे आणलीस 5वी घागर आणाय गिरीस माझा मोठा मान मिळायचा होता खरं तुझ्या नशिबात नाही तो खरं एवढ्या देवात माझा अपमान झाला तुला काय जिवंत सोडायचं म्हटलं तलवारच काढली तिला मारायला तुझं तुकडच करतो म्हटला रेणुका पुढं पळायला लागली घाबरून रेणुका पळायला लागली जमदाग्नी पाठीमाग लागला मारायला देवासऱ्या देवाला बायनं रेणुकाची दया आली पांडुरंगानं रोहिदा चांभाराचा अवतार धरला वायांनो आता ही कथा 10 मिनिटावर आलेले आहे बर का संपायला आता हे शेवटच आहे सगळं बघा ते बंद झालं काय पलीकडे तिकडे सगळं ते का बंद केलं झालेलं आहे 10 मिनिटावरच आलेलं आहे संपायला बघा आता जमदाग्नी पाठीमागं मारायला लागल्यावर पांडुरंगाला दया आली रेणुकाची पांडुरंगानं चांभाराचा अवतार धरला रोहिदास चांभार रेणुकाला म्हणते बाई रेणुका पळू नकोस ह्या कुंडातलं या घाण्याच्या जागेला तुझा नवरा येणार नाही प्रसंगाच्या टायमाला रेणुका चांभाराच्या कुंडात लपली बायनो तुम्ही आम्ही म्हणते कुंड मांगाचा नाही कुंड चांभाराचा चपलं कोण शिवते सांगा चांभाराचे लोक शिवतात का मांगाचे लोक शिवत्यात चांभाराचे लोक चपलं शिवत्यात मग हा चांभाराचा कुंड मांगाच्या लोकांच्याकडे कसा गेला बघा प्रसंग आला रेणुकाला म्हणून रेणुका कुंडात लपली रेणुका म्हणते प्रसंगाच्या टायमाला या कुंडात लपलो उद्या कोण या कुंडाची पूजा करेल त्याला या कुंडाचा मान राहील मग मांगाचे लोक पूर्वी बायानं लय गरीब होती पोटाला अन्न मिळत नव्हतं खायला म्हणून रोहिदास चांभाराकडनं तो उसना कुंड मागून घेतला मांगाच्या लोकांनी परड्यात म्हणून रवला परत ते गरीब असल्यामुळे उसनं मागून घेतलं खरं परत द्यायची त्यांना बुद्धी सुचली नाही त्याने आपल्या जवळच ठेवून घेतला
म्हणून ते कुंड मांगाचा म्हणतोय आपण. खरं खरा कुंडाचा मान आहे तो फक्त सांबाराच्या लोकांनी, मांगाच्या लोकांनी नाही. फक्त त्याची पूजा करतात त्यांच्याजवळ आला म्हणून कुंड मांगाचा नाही. तो कुंड मांगाचा नाही, सांबाराचाच आहे. बघा बघा, सांबाराच्या कुंडात रेणुका लपली, वर्ण रेड्याचं कातडं झाकलं, जमदाग्ने गावभर हिंडला, रेणुका नाही कुठं सापडली. आपल्या जागेला जाऊन ध्यानस्थ बसला, आपल्या जागेला जाऊन ध्यानस्थ बसला. आता 12 वर्ष रेणुका त्या कुंडात लपली होती बायनो. किती 12 वर्ष कुंडातच त्या 12 वर्ष रेणुका कुंडात लपली. खर बारा वर्षाई कुंडात माझी लपली. इकडे गडावर रेणुकाच मुलाचा 12 वर्षाचं झालत गायीचं दूध पिऊन. गायीचं दूध पिऊन रेणुकाचं मूल 12 वर्षाचं झालत. बघ, गाय दूध पाजून, गायीनं दूध पाजून त्याला मोठं केलत. आता जोगळ भावीला गाय पाणी प्यायला गेलते. जोगळ भावीला गाय पाणी प्यायला गेलते. हे बाळ रेणुकाचं फिरालत गडावरनं. एवढ्यात बायनो 33 कोटी दैत्य भुई भोंगरात डांबून घातलेलं. बघ, त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेव त्यासनी प्रसन्न झाला आणि तो दरवाजा आपाप उघडला. जो रेणुकानं लावला होता तो आपाप शिळ उघडली. 12 वर्ष त्यासनी उघडली नाही ती. खरं देवासनी प्रसन्न करून तिने ते दैत्याने तो भुई भोंगराचा दरवाजा आपाप उघडून घेतला. सगळं दैत्य बाहेर आले. हे बाळानं बघितले. बाळ म्हणते, आतापर्यंत असले 11 विक्राळ तोंडाचे लोक बघाय नाहीत. आणि अचानक लोक कुठं आलेत? कोण रे बाबा, कुठं आलासा? दैत्य म्हणते, तो गड आमचा, आम्ही तयार केला. तू कोण? तू कुठं आलास? या गडावर माझा जन्म झाला, मी योग या गडाचा मालक आहे. दैत्य म्हणते, तुझा आई बाबा कुठं आहेत? आई बाबा कुठं आहेत म्हणजे त्याला काही प्रश्नच पडला का? रेणुकानं फक्त जन्म दिलता, जन्म देऊन ती टाकून गेलती बाळाला तिथं. मग जन्माला आल्यापासून तो बघतोय गाईलाच. आई बाबा कुठं आहे म्हणल्या गप्पत बसला. दैत्य म्हणजे कडू ब्याचं कार्ट बिन, आईचं बिन, बाबाचा आई बाबाचा पत्ता माहित नाही. गडाचा मालक म्हणते, चल चांडळा चालता येत ना, गड आमचा आहे, थांबायचं नाही. एका बाईच्या रूपाला भुललो, त्या बाईनं आम्हाला 12 वर्ष या भुई भोंगरात डांबून ठेवलं आणि तू आता आलास. चल चालता हो गड. बाळ म्हणते, गड माझा आहे, माझा आई बाबा आहेत. मग कुठं आहेत आई बाबा? बाळ रडायला लागले. दैत्य म्हणजे लढायला तयार राहा, लढाई जिंकलास तर गड तुझा, लढाई हरलास तर गड आमचा. आता 12 वर्षाचं मूल हे जेवढं हत्यार नाही, शस्त्र नाही, कशानं लढाई करायची? आकाशवाणी झाली आणि आकाशातून आवाज आला, बाळा मारुतीला बोलो, मारुतीच्या हातातून कात्र्या बाण घे आणि कात्र्या बाण एकच घे, तुझ्या हातात विजय आहे. हे दैत्य तुझ्याच हातनं मरणार आहेत. असं म्हणल्यावर मारुतीला त्यानं हाक मारली. मारुती धावून आला. मारुतीनं कात्र्या बाण दिला. बघ, कात्र्या बाण हातात दिला बाळाच्या. एकच कात्र्या बाण सोडला, कच्चाचा मुंडकी गा उडत सगळ्यांची गेली. कचाचा मुंडकी दैत्यांची उडत गेली. दैत्य बायनो जागायला ठार झालं. सगळं बाळानं गड जिंकला, बाळानं गड जिंकला. खरं ते दैत्य गड जिंकलेला आनंद होता. 33 कोटी दैत्याने फुलं टाकली त्याच्या अंगावर, कारण गड जिंकला. 12 वर्षाचा असून एवढी मोठी लढाई जिंकली त्यानं. 33 कोटी देवाना आनंद झाला. गोरगरीबाचं संकट दूर झाले. आता गड जिंकलेला आनंद होता, पण बिन आईचं बिन बाचं म्हणले हे दुःख त्याच्या मनात होत. बाळ म्हणते, जन्माला आल्यापासून गायला बघते, माझ्या आई बाबा कुठे ते फक्त गायलाच माहिती. म्हणलं, येऊ दे म्हणला तिला विचारतो. असं म्हणजे गाय जोगळ भावीसनं पाणी पिऊन गडावर आली आणि बाळाला दूध पिण्यासाठी खुणावा लागली, मान हरवून बोलवायला लागली. त्याला रागच आला. म्हटला, माझ्या आई बापाला काय मारून टाकले का काय कुणाष्टोक? म्हटला आणि घेतली वेताची काटी आणि गायला मारायचं लागला. वेताच्या काठीनं गायला लागला मारायला. गायची चांबडी सोलून काढली बायनो, गाय लागली ग हंबरायला. मुख जनावर काय बोलायचं समजना. महादेवाला दया आली, महादेवानं वाचा फोडली. गायला गाय बोलायला लागली, बाळा कशासाठी मारतोस मला? काय माझा अपराध? काय मी गुन्हा केला रे? तुला लहानाचा मोठा केला, यो गुन्हा झाला का रे? माझं दूध पाजून मी वांजुटी गाय रे, पण तुझ्या रडण्याच्या आवाजानं दूध लागलं मला यायला. म्हणून या गडावर येऊन तुला दूध पाजलं आणि लहानाचं मोठं केलं आणि आज मला मारतोस कशासाठी? आ माझ्या आई बाबा कुठे सांग? आतापर्यंत बोलत तुझं आज लागलीस ग कशी बोलायला? माझे तू मारतील माझी मरणाची कथा देवाला बघवली नाही, म्हणून देवानं वाचा फोडली मला. बाळा तुझा आई बाबा असतील, पण मला पत्ता माहित नाही. तुझा जन्म इथे झालता बघ या गडावर. तुझ्या रडायला लागलास तेव्हा माझ्या थानात दूध लागलं गळायला, तेव्हापासून तुझा मी सांभाळ केला. या गडावर गण गोताळा सोडला, कळप सोडून तुझ्यासाठी इथं थांबलो आणि आज मला मारा लागलास. आई बाबा कुठं आहे तेवढं सांग. हितनं म्हणली, एक पण कर म्हणली.
हे गड उतरून खाली गावात आई आई म्हणत जा. साता समुद्राच्या जरी पलीकडे तुझ्या आई लपली असेल, जेव्हा तुझा आवाज तुझ्या आईच्या कानावर जाईल तेव्हा तुझ्या आईच्या थानातून दूध लागल यायला, तेव्हा तुझ्या आई तुला कळेल. जा. असं म्हणल्यावर बाळ गड उतरून खाली चाललंय. खरं काय म्हणली, जन्म देणाऱ्यापेक्षा सांभाळ करणाऱ्याचा मान मोठा असतो. भक्तांनो, रेणुकानं जन्म दिला, खरं गायीने सांभाळ केला. गाय म्हणती व्यर्थ झालं मुलाला राहण्याचं मोठं करून. वाटलं होतं मूल मोठं होईल, मला सांभाळल, खरं मूल आता मला सोडून चाललं, मग जगण्यात काय अर्थ आहे. बाळाला म्हणती, बाळा इकडे माझा शेवट करूनच जा. असं म्हणल्यावर बाळ जवळ गेलं गायीने, त्याच्याकडे बघतच गायीने शेवट केला. गाय मरून गेली बायानं, गाय मरून गेली. गाय मेली आणि बाळाला पश्चाताप झाला. म्हणला, आईनं जन्म दिला, खरं हिनं माझा सांभाळ केला. जर ही आली नसती तर आज मी जगलो नसतो, मेलो असतो. आणि ह्या गायीचा उपकार माझ्या आईचा उपकार लय आहेत. म्हणला, आईनं जन्म दिला, खरं गायीनं सांभाळ केला. आणि मी असा कसा उलट्या काळचा झालो, जिने सांभाळ केला तिलाच मी मारलं. म्हणून गायीच्या मड्यावर लोळायला लागले, रडायला लागले. खरं म्हणला, हिनं मला लहानाचं मोठं केले, हिची काहीतरी आठवण ठेवूया. म्हणला, गायीची शिपूट कापली बाळानं, गायीची शिपूट कापली, शिपटीचा गोंडा घेतला आणि त्या गोंड्याची चौरी तयार केली. शिपटीच्या गोंड्याची चौरी तयार केली बायानो आणि देवळाला सगळ्या फिरवली. गायीला धन केलं, शिपूट खांद्यावर टाकली आणि बाळ गड उतरून आई 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 म्हणत गावात गेलं. गावभर फिरला, आई कुठं सापडली नाही. सांबराच्या दारात गेलं, आई आई म्हणजे रेणुका कुंडात लपली होती. मुलाचा शब्द आईला गेला ऐकू. रेणुकाच्या थानातून दूध लागलं गळायला. दूध गळायला लागलं म्हणजे बायानो कुंड भरून दुधानं उलटाय लागला. बाळ म्हणते, तर नक्कीच माझी आई आहे. आई गमन पुढे गेले, खरं चांबराडा वाला, चल कुठली आई, हे काय म्हणला दारात. कुंड, कुंड म्हणजे चपल शिवायचा धंदा आहे आमचा. रेडा कापताव, चमडं भेजत घालताव, म्हणजे दूध कसलं यायला लागले. दूध नाही, सुन्याचं पाणी आहे. चल बरं जायत नाही. म्हटलं, इथं माझी आई आहे, मी आईला बघितलं जाणार नाही. कडुब्याचं कार्ट कुठं आले कुणाटो. म्हटलं, बिन आईचं बिन बाबाचं. तडाका मारून बाळ रडायला लागले. रेणुकाला दया आली. रेणुका म्हणती, 12 वर्ष नवरा पाठीमागं मारायला लागला म्हणून या कुंडात लपलो. म्हणाले, मी नवऱ्याची गाठ भेट नाही, मुलाची गाठ भेट नाही. मुलाला जन्म दिली तर आज मूल 12 वर्षाचं होऊन आले, आईला भेटले. चांबार का गतला सोडना, काय होते ते होऊ दे. म्हणली, रेड्याचं कातडं बाजूला केलं, कुंडात न रेणुका उठून उभारली. माझ्या बाळार म्हणून बाळाला जाऊन तिनं गा मिट्टी मारली. आता बाळ म्हणते, आई कळाली, बाप दाखव. पोट भरून दूध पाजलं रेणुकानं बाळाला. खरं बाळ म्हणते, आई कळाली, बाप दाखव. रेणुका म्हणली, बाप लय वाईट आहे, जीवन ठेवायचं नाही तुला नि मला. कशाला, तू माराय पाठीमागे लागला म्हणून या कुंडात लपलो. नाही म्हणला, मला बाबा कळालाच पाहिजे. जग मला बिन आईचं बिन बाबाचं. म्हणते, आई कळाली, बाप दाखव. सर म्हणली, दाखवतो. बाळानं हट्ट धरला, लांबनं दाखवलं, त्या झाडाखाली तुझा बाबा बसलाय बघ. म्हणते, जमदागणी. असं म्हणल्यावर बाचं ठिकाण दाखवलं. रेणुका पुन्हा जाऊन कुंडात झलपली बायनो घाबरून, आणि काहीतरी मारलं म्हणून. बाळ गेले, हो बाबा, आई कुठं आहे माझी. बाबा कोण रे बाबा. जमदागणे म्हणते, तुम्हीच माझं बाबा, माझ्या आईनं मला सांगितलं. हे मला रे माहित नाही तू माझा बाबा, हे मला रे माहित नाही मी तुझा बाबा आणि तू माझा देव. तुला कोण सांगितलं. माझ्या आईनं मला सांगितलं. मग काय विचारतो, आई कुठं आहे, जाऊन बघ जा की. नाही म्हणला, तुम्ही माझं वडील म्हणून माझ्या आईने लांबनं मला दाखवलं, पण तुम्ही मार्शल या भीतीपोटी आणि कुठं आई गेल्या, तेव्हा आम्हाला आई दाखवा. जमदागणे म्हणजे, तू जर माझा मुलगा असशील तर माझं एक काम करशील, करतो की. आत्ताच आता जायचं आईला हुडकायचं, आईचं शिर तोडायचं, रक्ताचा पाठा माझ्या पायाला आणायचा, तेव्हा तू माझा मुलगा, मी जग अभिमानाने जगाला सांगेन. बाळ म्हणते, तुमचा मी पण पुरा करेन. आईचं शिर तोडतो, रक्ताचा पाठ तुमच्या पायाला आणतो. खरं मला 3 वर पाहिजे, मी काय मागेन ते मला देणार, तुम्ही सांगा. जमदागणे म्हणला, मुलं मोठं झाले काय मागेल, मागून मागून ठीक आहे. 3 का 1000 वर देतो, तू काय मागशील ते तुला देतो. वचन दे म्हणला. वचन दिलं जमदागणीनं बाळा, तू काय मागशील ते 3 वर तुला देतो. जमदागणीने वचन दिलं आपल्या लेकाला, बाबाची आज्ञा घेतली आणि बाळा चालला आईला मारायला. आईला मारायचं आणलं. खरं बाळाजवळ काही शस्त्र नव्हतं बायनो, हत्यार नाही, कशानं आईचं शिर तोडायचं. गणपतीच्या घराला गेलं, रंगपंचमी होती, रंगपंचमी गणपती खेळत होता बायांनो. गणपतीच्या घराला गेलं आणि बाळा म्हणते, ओ गणपती देवा, तुमच्या हातातले परशी द्या मला. परशी कशाला रे बाबा, काय नाव तुझं. गडावर माझा जन्म झाला, 12 वर्ष बाळच मला म्हटलं. कुणाचा मुलगा, रेणुका देवीचा. मग परशी कशाला पाहिजे. जमदाग्नि माझं वडील, वडिलांची इच्छा आहे मी आईचं शिर तोडावं आणि रक्ताचा पाठ त्यांच्या पायाला लावावा, अशी त्यांची इच्छा आहे. तेव्हा मी आता ते पुरा करायला आलोय, म्हणून माझ्याजवळ शस्त्र हत्यार नाही, म्हणूनच मी आले तुमच्याजवळ. द्या परशी मला. म्हटला, तुझं नाव नाही ठेवायला, इतका मोठा झालास तरी. होय गणपती, म्हणजे तुझं नाव ठेवतो आणि तुझ्या हातात परशी देतो. दासून पाळणा खेळण्याचा जवाग म्हणाला, रेणुकाचं मूल 12 वर्षाचं होऊन आले आपल्या दाराला.
तर पाळण्यात घालूया, त्याचं नाव ठेवून हातात परशी देऊया. दासनी पाळणा खेळणा सजवला, रेणुकाच्या मुलाचं नाव गणपती देवाने ठेवले. काय बघा, अवतारिक राम, त्याचा आदी अवतार रामाचा. गडावर जन्म झाला 12 वर्ष बाळच म्हणले, आणि परशी मागायला आला म्हणून परशु बाळ परशुराम तिन्ही शब्दाचं यमक एकत्र जोडवलं आणि बाळ परशुराम नाव त्याचं ठेवलं. तंदले आन तंदले नानो तंदले ना, परशुराम नाव त्याचं ठेवले ना. आणि गणपतीनं नाव त्याचं ठेवले ना, पाळण्यात घातले तंदले ना. परशुराम बाई जन्माला ना, जन्माला लगे तंदे देना. अंजना हुदले काय, अंजना हुदले आरकेनगर यांच्याकडून 101 रुपये आले. आभारी आहोत, आशीर्वाद असो देवीचा. नीलम सुरेश शिंदे यांच्याकडून 51 रुपये आले. आभारी आहोत, आशीर्वाद असो देवीचा. बायानो परशुरामाला गणपतीनं पाळण्यात घातलं, नाव परशुराम ठेवलं, आणि हिथं या कथेचा भक्तांनो शेवट झालेला आहे. बरं का, परशुराम जन्माची कथा हिथं संपलेली आहे. आता इथून पुढचा भाग आहे तो रेणुकाच्या रांडावपणाचा, तो या परशुरामाच्या जन्माच्या कथेत सांगता येत नाही. अशा प्रकारे परशुरामाचा जन्म झाला. सरदार जगदाळे यांच्याकडून 101 रुपये आले. आभारी आहोत, आशीर्वाद असो देवीचा. आरती करूनच भक्ताने आता घरला जायचंय. भक्तांनो परशुरामाचा जन्म झाला, ज्यावेळी परशुरामाचं नाव परशुराम ठेवलं, ज्या गडावर त्याचा जन्म झाला तेव्हा गडाचं पूर्वी नाव होतं रामसुंगड, आता त्या गडाचं नाव परसगड आहे. बायांनो त्या परसगडला गेला तर आतात पायऱ्या उतरत आतात जातो, भुई भोंगारा म्हणायचा, आतात उकरत गेला. पाणी तिथं आंधळ पडतं, ते 12 विहिरी अजून तिथं आहेत, आणि अंधार खोली, एका बाजूला अंधार खोली आहे बघा, वाकून तिथं जावं लागतं पाया पडायला देवाच्या, ती अंधार खोली रेणुकाची म्हणायची, तर त्या गडाचं नाव परसगड. अशा प्रकारे परशुराम जन्मकथा तुम्हाला गाऊन दाखवली. ती कळसला गेली, काय चुकला असेल, अभद्र शब्द गेला असेल, तर माता बहिणी भाई भक्ताने मला माफ करायचा आहे. हा बाळ जोगत्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना आहे. भक्तांनो तुम्ही सर्वजण चांगली राहा, सुखी राहा, तुमच्या मनातल्या इच्छा रेणुका पूर्ण करू दे, केल्या कामात यश मिळू दे, तुमच्या मुलाबाळांचा संसार सुखाचा होऊ दे, तुमच्या सर्व लोकांच्या इच्छा पुऱ्या होऊ द्या, हा माझा आशीर्वाद. औंदा पाऊस पाणी भरपूर पडू दे, तुमची शेती भाती चांगली पिकू दे, आणि तुम्हा सर्वांचं चांगलं होऊ दे, आणि लक्ष्मी सदैव तुमच्या संसारी नांदू दे. इतका उशीर हा कार्यक्रम झालेला आहे. आता कोणतीही अपेक्षा माझ्याकडे ठेवू नका. योगायोगानं पुन्हा आलो तर नक्की त्यावेळी तुमच्या काय अडलेल्या इच्छा असतील त्या पूर्ण करीन, गाण्यानं भरून काढीन. पण आता पाळणा म्हणून कार्यक्रमाची रजा घेत आहे. तसंच कार्यक्रम आपला आवडला, तुम्हाला ठेवण्याची इच्छा झाली तर जरूर गोरगरीब लोकांनी संपर्क साधा, तुमचं कार्यक्रम केले जातील. फक्त 2 महिने 3 महिने अगोदर बुकिंग करावं लागतं, हे मात्र तुमच्या सर्वांच्या लक्षात असावं, हे मात्र तुमच्या सर्वांच्या लक्षात असावं. मंडळाचा असो कार्यक्रम, सर आता आमचा पूर्ण जून महिना पुरा फुलला आहे. जुलै महिन्यात आम्ही सुट्टी घेतो, पूर्ण 1 महिना सुट्टी असते. श्रावण महिन्यात पुन्हा आणि आमचे कार्यक्रम चालू होतात. भक्तांनो श्रावण महिन्यात चालू होतात, गणपतीत मंडळाचे कार्यक्रम असतात, दसऱ्यात मंडळाचे कार्यक्रम असतात, आणि दसरा झाला की ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा आमचे एकसारखे कार्यक्रम चालू होतात. तर जरूर संपर्क साधा, तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी आम्ही कायम सतत तुमच्या पाठीशी उभा आहोत. पहिल्या मासे उभे व तरुण दागे वनी, उजव्या बाजूला चक्र ये पाणी की जो बाळा जो. दुसऱ्या मासे उभे वती अंगे गे नाते, डाव्या कुशी नर घोयो नाते की जो बाळा जो.
तिसऱ्या मासे वरणाचा येतो यागवास तीन महिने दोन ये दिवस की जो बाळा जो सवत्या मासे गालावर दिसती या लाली येदू कोण त्या महिन्यात नाली की जो बाळा जो पाचव्या मासे कुसावा दिसता गे उंच तिचा भरतार झाला या पोष की जो बाळा जो सहाव्या मासे आवड डाळिंबऱ्याची सोळी शिवा विरेश माचे की जो बाळा जो सातव्या मासे सातीचा शालू गेल्याली देवी अंधेरी बागेत गेली की जो बाळा जो आठव्या मासे महिना तो गेला याजडे माझ्या देवीला पडले ये कोडे की जो बाळा जो नवया मासे गाईने धरली गे हाती माता प्रसूत झाली या राते की जो बाळा जो दहाव्या मासे फिरत आलावन माळी आईच्या नानीला लावीता केळी की जो बाळा जो अकराव्या मासे माता दळती वल्ल गे घऊ तान्या बाळाच नाव काय ठेवू की जो बाळा जो बाराव्या मासे नाव ठेवले परशु गे रामे परशुरामाच्या बारशाला याव की जो बाळा जो बाळरामाच्या बारशाला याव की जो बाळा जो उतार दिला बाळ जोगतना हाई समोर बाळ जोगता आरती करे सुती चौडक गर्दे फारे सुती चौडक वाजे मोरे मंगळे शिव मंगळे मंगळे शिव मंगळे मंगळ आरती घे गाई जोग्या निर्मळे उदय उदय महान की उदय